हर्ष ए हर्ष ही लाइव का जी वीडियो आहे ती कशी आहे कुठे आहे हां जी लाइव स्क्रीन सेम आता हे जे आपण चौघ एकमेकांना बघतोय ते लोकांना दिसतंय का फक्त आपल्यालाच नाही दिसतंय सर्वांना आपली विंडो पण दिसतीय का ते
ऑडिओ ऑफ सतीश भाई. या हेलो आवाज येतोय ना? येतोय. आज नवरात्रीचा पहिला दिवस, दशानन बंधू भगिनींना सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. सुरुवातीला मी एक विशेष अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहे. डायमंड बिहाइंड द कर्टन तर्फे कोजागिरी निमित्त आपण एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम सादर करणार आहोत आणि हा कार्यक्रम कोजागिरी आनंदगाणी या नावाने आपण सादर करीत आहोत. हा कार्यक्रम दोन भागात होईल. पहिला भाग स्वरचित कविता सादरीकरण आणि दुसरा भाग आहे तो गीत गायन. समाजातील कवी कवयित्रींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्यासाठी तसेच गायक गायिकांना सुरेल सुस्वर गाणी गाण्याची या कार्यक्रमामधून संधी मिळणार आहे. परंतु या कार्यक्रमाला काही आम्ही नियम केलेले आहेत. जी कविता आपण सादर करणार आहात ती स्वरचित असावी आणि त्या कविताचे ओळी मर्यादा 15 ते 16 असाव्या. ह्या कविता किंवा गाणी जी सादर करणार आहेत ती आनंद देणारी आहेत आणि असावीत. त्याशिवाय कवितामध्ये राजकारण धर्मजात याविषयी कविता टाळाव्यात. आलेल्या कवितेतून फक्त 15 जणांना आपण संधी देणार आहोत आणि ही संधी आमची जी निवड समिती आहे त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. गाणी निवडतानाही कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे ती आनंददायी गाणी असावीत. आलेल्या नावातून योग्य शीर्षक आणि आपले खालील आपले नाव आणि गाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक आपल्याला कविता पाठवण्यासाठी द्यायचा आहे. कविता आपण पुणे येथील श्री सुरेश शेठ यांच्याकडे पाठवू शकता. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9890064100. पुन्हा एकदा वाचतो, 9890064100. त्याचप्रमाणे ठाणे येथील श्री सुरेश मेहता जे आहेत त्यांचा नंबर आहे 9867977771. पुन्हा एकदा वाचतो, 9867973771. आणि त्याचप्रमाणे महाड येथे सुद्धा तुम्ही पाठवू शकता. कुणी कुणाकडेही पाठवू शकता. महाडला सुधीर शेठचा नंबर आहे 9495452955503 9545295503. त्याचप्रमाणे आपण जी गाणी म्हणणार आहात किंवा विडंबन ती जी गाणी आहेत किंवा आपण मिमिक्री करायची असेल तर ती माझ्याकडे पाठवू शकता. माझा नंबर आहे 9323633231. लक्षात ठेवा, अंतिम तारीख जी आहे ती 15-25 तारीख आहे. 25 तारखेपर्यंत आमच्याकडे तुम्ही नावं नोंदवा आणि त्याचबरोबर गाणी पाठवा किंवा त्याचबरोबर कविता पाठवा आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या कार्यक्रमाची म्हणजे आखणी करता येईल चांगल्या प्रकारे आणि तुमच्याबरोबर सगळ्यांचीच आनंदमयी कोजागिरी किंवा कोजागिरी आनंद गाणी असा कार्यक्रम आपण सादर करू शकू. मला माहिती आहे की या ठिकाणी सर्वजण पुढच्या कार्यक्रमाला उत्सुक आहेत. पुढचा कार्यक्रम या ठिकाणी पुण्यातले सीए जे आहेत प्राध्यापक सुरेशभाई मेहता यांचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी मी पुढची सूत्र जी आहेत ती सीएस प्रमोद प्रणय मेहता यांच्याकडे सोपवत आहे. सीएस प्रणय मेहता आपण या ठिकाणी आलात, तुमचे स्वागत करतो आम्ही आणि या कार्यक्रमाची सूत्र तुमच्याकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना जय श्री कृष्ण आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी सी एस प्रणव मेहता. आवाज येतोय माझा? येस येतोय येतोय. ओके धन्यवाद. मी सी एस प्रणव मेहता आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो.
डायमंड बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्यामागचे हिरे या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये पुण्यामधील एक हिरा आपले समाजभूषण सीए सुरेश मेहता हे आपल्याला आयुष्याची जडणघडण या विषयावरती आज आपण त्यांच्याशी चर्चा संवाद करणार आहोत। तर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सुजय तलाठी खेड सध्या मुंबईला असतात तर त्यांना मी विनंती करतो की कृपया आपण सीए सुजय सुरेश मेहता यांची ओळख करून द्यावी। सुजय तलाठी धन्यवाद प्रणाम ऐकू येते आई हो ओके धन्यवाद धन्यवाद प्रणव सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज डायमंड बिहाइंड द कर्टन्स या कार्यक्रमानिमित्त सीए प्राध्यापक सुरेश कृष्णदास मेहता यांचा परिचय करून देण्याचा मान मला दिल्याबद्दल आयोजकांचे प्रथम मनपूर्वक धन्यवाद। श्री सुरेश मेहता हे माझ्या आत्याचे पती काकांचा जन्म 15 जानेवारी 1952 साली घोटवडे येथे एक सामान्य कुटुंबामध्ये झाला। काकांची शैक्षणिक कारकीर्द अतिशय उज्ज्वल त्या काळी बोर्ड एक्झाम्स म्हणजे पीएससी मध्ये 1965 साली मुळशी तालुक्यामध्ये प्रथम 1993 साली वाणिज्य शाखेत पुणे विद्यापीठात गुणवत्ता यादीत सीएच्या दोन्ही परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येण्याचा मानही मिळवला। वयाच्या 65व्या वर्षी जेव्हा आपण निवृत्त होऊन मुलं नातवंडांसोबत वेळ घालवू इच्छितो तेव्हा काकांनी LLB ची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली। गेली 42 वर्ष आपला सीएचा व्यवसाय करत असताना काकांनी 34 वर्ष मॉडर्न विद्यालय आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालय येथे सेवा पूर्ण केली। व्यावसायिक आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना काकांनी त्यांच्या मनात समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्याप्रती चारित्र्य प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली। ते या संस्थेचे गेली 21 वर्ष अध्यक्ष आहेत। या संस्थे अंतर्गत 180 हून अधिक रक्तदान समारंभाचे आयोजन करून 11,000 हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन केले आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात राष्ट्रपती असणाऱ्या विचारांकरिता दरवर्षी राष्ट्रीय चारित्र्य संपन्न छात्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो। तसेच काका दरवर्षी गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा करतात। आजपर्यंत काकांची 3 पुस्तके प्रकाशित झाली असून कायदा आणि सामाजिक विषयांवर 350 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत आणि 300 हून अधिक व्याख्यानेही झाली आहेत। या संपूर्ण प्रवासात काकांना त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ मिळाली। यामध्ये त्यांच्या पत्नी आणि माझी आत्या सौ सरोज मेहता यांची महत्वाची भूमिका आहे। तसेच यात त्यांना त्यांच्या सर्व भाऊ भाभी आणि सर्व नातेवाईकांनीही मोलाची मदत केली आहे। काकांच्या परिवारात त्यांचा मुलगा श्री सुजित आणि सून पल्लवी हे दोघेही सीए आहेत आणि मुलगी सौ संपदा आणि जावई श्री रणजितजी IAS ऑफिसर असून महाराष्ट्र सरकार कार्यालयात कार्यरत आहेत। तसेच काकांना 3 नातवंडही आहेत। माझा पर्सनल एक्सपिरियन्स काकांच्या बाबतीत 1999-2000 साली सीए फाउंडेशनची एक्झाम पास झाल्यानंतर 5 ते 6 महिने एक आर्टिकलशिपसाठी काकांकडे रुजू झालो। अनफॉर्च्युनेटली मी ते सीए पूर्ण नाही करू शकलो पण त्या 5 ते 6 महिन्यामध्ये मिळालेला अनुभव आणि शिकवण आजही मला माझ्या कॉर्पोरेट आणि पर्सनल लाईफमध्ये उपयोगी पडतात। त्यातले 2 महत्वाचे मंत्र जे मी आजपर्यंत त्यांच्याकडून आत्मसात केलेले आहेत
आणि ते मी माझ्या पर्सनल आणि कॉर्पोरेट लाईफ मध्येही इम्प्लिमेंट करतो. तर एक आहे फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग फॉर फेल्युअर. हा गुणमंत्र मी आजही माझ्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कायम इम्प्लिमेंट करतो. आणि डिफरन्स बिटवीन पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशनशिप ही कशी फॉलो करावी ह्याचं उत्तम उदाहरण काकांनी मला अगदी पहिल्या दिवशी आर्टिकलशिपच्या दिवशी दिले. आज त्यांच्या या व्याख्यानातून सर्वांना मोलाचा फायदा होईल याची मला चिंताच नाही. तरी मी आता माईक श्री एस प्रणव मेहता यांच्याकडे सुपूर्द करतो. आणि काका धन्यवाद. यस धन्यवाद. यस धन्यवाद सुजय. आपण अतिशय उत्तम पद्धतीने आजच्या आपल्या व्यक्तींची ओळख करून दिली. आता आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण येत आहोत. सुरेश सर, तुमच्या सर्वांचे तुमचे सर्वप्रथम मनापासून स्वागत. आणि आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर आजचा आपला कार्यक्रम जो आहे तो एक मुलाखत या स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे आपण काही प्रश्न सरांना विचारणार आहोत आणि त्यावरती सर आपलं मनोगतपर मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे. तर सर, सर्वप्रथम कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी अत्यंत एक महत्वाचा प्रश्न असा आहे की पूर्वी या कार्यक्रमाचं नाव जे देण्यात आलं होतं ते विद्यार्थ्यांची जडणघडण असं नाव देण्यात आलं होतं. आणि काही काळ आधीच त्यांचं नावच बदलून आयुष्याची जडणघडण असं त्याचं एक नाव बदलण्यात आलं. तर यामागचं मुख्य कारण काय आहे? अच्छा, या डायमंड बिहाइंड द कटर म्हणजे पडद्यामागील हिरे माणिक मोती या उपक्रमाच्या सल्लागार समितीतील माझे ज्येष्ठ सदस्य श्री अरुणभाई शेठ या संकल्पनेचे प्रणेते श्री सतीशभाई शेठ, नितीनभाई शेठ, मंगेशभाई बुटाला या उपक्रमातील माझे सर्व सहकारी आणि माझ्या आत्मप्रिय बंधू भगिनी सर्वांना स्वस्नेह जय श्री कृष्ण. आणि नवरात्र महोत्सवाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. आयुष्याची जडणघडण या विषयावर आपणा सर्वांशी गप्पा करताना मला अतिशय आनंद होत आहे. प्रणवनी सुरुवातीला एक प्रश्न असा विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या जडणघडणीपासून आपण या विषयाचं नामांतर आयुष्याची जडणघडण असं का केलेलं आहे? बरोबर. खर तर या प्रश्नाचं उत्तर आपण सुरुवातीला जे या उपक्रमाचं संकल्पना गीत ऐकलं, थीम सॉंग ऐकलं, त्याच्यामध्ये दडलेलं आहे. बर, हा उपक्रम जो आहे हा आपल्या दशानिमा गुजराती समाजाची मिशन साधन आहे. साडेचार महिन्यांपूर्वी जेव्हा सतीशभाईंनी मला या उपक्रमाच्या संदर्भात संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला याची कल्पना सांगितली. आणि तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की या समितीची धारणा अशी आहे की आमच्या युवकांमधून एखादा यशस्वी जे आर डी टाटा व्हावा किंवा रतन टाटा जन्माला यावा, एखादी सुधा मूर्तींसारखी किंवा अरुंधती भट्टाचार्य यांच्यासारखी यशस्वी उद्योजिका भगिनी जन्माला यावी, हरीश साळगांसारखा अतिशय नामांकित असा एखादा व्यावसायिक जन्माला यावा किंवा डॉक्टर कलमांसारखा प्रतीक यश आणि राष्ट्रभक्त संशोधक जन्माला यावा. उदय आणि अस्त या आयुष्याच्या दोन बाजू आहेत आणि हे उद्योजकांनाही लागू पडतं. परंतु आपण असं पाहतो की अनेक उद्योजक जरी यशस्वी झाले तरी काही कालखंडानंतर त्यांचा नाम निशाणा राहत नाही
आमच्या समितीची धारणा अशी आहे की आमच्या दशानेमा गुजराती समाजातील उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अशा तऱ्हेने फडकत राहावा की जोपर्यंत या भूतलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत त्यांच्या कीर्तीचा सुगंध दळवत राहील. आणि या समितीनं असं ठरवलं की जे आज आपल्या समाजातले यशस्वी नातीबांधव आहेत त्यांची गौरवगाथा या युवकांसमोर मांडावी आणि त्यांना प्रेरणा द्यावी. यांच्या पंखांमध्ये या मुक्त आकाशामध्ये उड्डाण करण्यासाठी बळ द्यावं अशा प्रकारची आमच्या समितीची धारणा आहे. मी या समितीचा एक सल्लागार सदस्य आहे आणि म्हणून केवळ विद्यार्थ्यांची जडणघडण हा जो आयुष्याच्या जडणघडणीचा एक भाग आहे त्याच्याशी मर्यादित न ठेवता संपूर्ण आयुष्याची जडणघडण औद्योगिक आयुष्याची जडणघडण यशस्वी उद्योगाच्या आयुष्याची जडणघडण कशी करावी याबाबत आपले विचार मांडावेत असं माझ्या मनाला वाटलं. आणि म्हणून मी सतीशभाईंना असं सुचवलं की आपण विद्यार्थ्यांची जडणघडण याच्याऐवजी आपण आयुष्याची जडणघडण असं नामांतर करून आपण हा मुलाखतीचा प्रणाम. सर खूपच धन्यवाद. म्हणजे विद्यार्थ्यांची जडणघडण हा कार्यक्रम एक विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता आपण समाजामधल्या प्रत्येक वयोगटामध्ये हा कार्यक्रम आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पसरवू शकत आहे. तर सर आयुष्याची जडणघडण हा खूपच एक मोठं नाव त्याच्यामध्ये आहे. तर नक्की आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण काय काय समाविष्ट करणार आहे किंवा याचा अंतरंग काय असणार आहे याबद्दल थोडी माहिती सांगू शकता का? समितीची आमचे स्वप्न खूप मोठे आहे. हा जो आमचा दशनेमा समाजातील भावी उद्योजक आहे त्याच्या 60 वर्षांच्या वाटचालीला आपल्याला 60 मिनिटांच्या मर्यादित वेळेमध्ये थोडस मार्गदर्शन करायचं आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन एका यशस्वी उद्योगाशी संबंधित अशा त्याला व्यवसायासाठी लागणारी कागदपत्रे असतील, त्याची आर्थिक जडणघडण असेल, बँक आणि विमा क्षेत्राशी संबंधित व्यवहार असतील, व्यवसायाचं व्यवस्थापन असेल आणि काही व्यावसायिक पथ्य असतील अशा सगळ्या गोष्टींना आपण या साधारणपणे 1 तासाच्या मुलाखतीमध्ये स्पर्श करायचा प्रयत्न करणार आहे. प्रणाम. अच्छा धन्यवाद सर. म्हणजे आपण आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण कागदपत्राचे नियोजन हे एक सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता एक गोष्ट सांगितली की आतापर्यंत आपण आर्थिक नियोजन ऐकत आलेलो आहोत, कर नियोजन आलेलो आहोत, अजून बाकीच्या गोष्टीचं नियोजन, पण कागदपत्राचं नियोजन याबद्दल सर आपण काय सांगू इच्छितात? आयुष्यामध्ये नियोजनाला पर्याय नसतो. आपण ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशीच पहिल्या कागदपत्राचा आपल्या विषयाशी संबंध येतो तो म्हणजे आपल्या जन्मतारखेचा दाखला. आणि या सुंदर जगामध्ये आपल्या आगमनापासून आपल्या निर्गमनापर्यंत अनेक प्रकारची कागदपत्र आपल्याला लागतात. या कागदपत्रांचं मी सामान्यत 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. एक काही कागदपत्र ही वैयक्तिक स्वरूपाची आहे आणि काही कागदपत्र ही व्यावसायिक स्वरूपाची आहे. बरोबर. कागदपत्रांचं स्वरूप कसंही असू दे परंतु त्या कागदपत्रांचं नियोजन आणि त्या कागदपत्रांची वेळची वेळेला उपलब्धता ही अतिशय महत्वाची आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आपल्याला कळतं की जन्म झाल्यावर जन्मतारखेचा दाखला, नंतर आपल्या देशामध्ये आधार पत्रिका, नंतर जसजसं आपण पुढे शैक्षणिक वाटचाल करतो तसं शैक्षणिक दाखले, आपली वाहनांची कागदपत्र, वाहन परवाना असेल किंवा वाहनांचा नोंदणीचा दाखला असेल, आपलं परदेश प्रवासाचं पारपत्र असेल, आपल्या जागांच्या संदर्भातला 7/12 उत्तर असेल किंवा आपली प्रॉपर्टी कार्ड असेल, या सगळ्या कागदपत्रांचं नियोजन हे याच्यामध्ये माझ्या मनामध्ये आहे. ही जी कागदपत्र आहेत ही
आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पदोपदी लागत असतात, त्यामुळं या कागदपत्रांचं नियोजन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये आपल्याला ही जी वेगळीवेगळी कागदपत्र लागतात त्यात दोन प्रकारे वर्गीकरण मी सांगितलं, वैयक्तिक आणि व्यावसायिक. परंतु त्याचं अजून एक वर्गीकरण आहे की म्हणजे काही कागदपत्र आपल्याला मिळतात ही दाखल्याच्या स्वरूपात मिळतात आणि काही पत्र ही दाखल्याच्या स्वरूपात न मिळतात नुसती कागदपत्राच्या स्वरूपात मिळतात. उदाहरणार्थ आपली आधारपत्रिका, आधारपत्रिका हा दाखला नसतो, आधारपत्रिका हे शासनाने आपल्याला दिलेला आपल्या ओळखपत्राचा एक पुरावा आहे, परंतु तो शासनाने दिलेलं ते कागदपत्र आहे. तर याच्या उलट आपण दहावीची परीक्षा जेव्हा उत्तीर्ण होतो तेव्हा आपल्याला एक दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला मिळतो. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून वेगवेगळी कागदपत्र मग ते दाखल्याच्या स्वरूपात असतील किंवा इतर स्वरूपात असतील ती मिळत असतात. आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशाच्या राज्य घटनेप्रमाणे आपल्या देशाची जी रचना आहे ती केंद्र स्तरावर केंद्र सरकार 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारे केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला काही कागदपत्र हे केंद्र सरकारकडनं मिळतात. उत्तम उदाहरण म्हणजे आपले आधारपत्रिका आणि आयकराचं कायम खाते क्रमांक, पासपोर्ट ज्याला आपण पारपत्र म्हणतो ते, ही सगळी कागदपत्र आपल्याला केंद्र शासनाकडनं मिळतात. राज्य सरकार आपल्याला आपल्या प्रॉपर्टीच्या संदर्भातील कागदपत्र उपलब्ध करून देतं, सातबाराचा उतार असेल, मालमत्ता पत्रिका असेल, अशा प्रकारची. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला वेगवेगळी कागदपत्र उपलब्ध, जन्म मृत्यूचा दाखला आपल्याला हा जरी केंद्र शासनाचा असला तरी मुख्यतः आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत मिळतो. अशा प्रकारे ही वेगवेगळी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र आपल्याला त्याचं नियोजन, त्याची वेळची वेळ, त्याचं संवर्धन आणि त्याची वेळोवेळची उपलब्धता ही माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. सामान्यतः आपण काय करतो की आपल्याला हा कागद मिळाला की पारंपरिक पद्धतीने आपण आतापर्यंत असं करत आलेलो आहे की हा कागद मिळाल्यानंतर तो आपण आपल्या फाईलमध्ये ठेवत असतो नव उद्योजकांच्या सोयीसाठी. आणि देशातल्या सर्व 138 कोटी नागरिकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारनं या सर्वच महत्वाच्या कागदपत्रांसाठी एक अत्यंत महत्वाची अशी एक नवीन योजना आणलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे डिजी लॉकर, डिजिटल लॉकर. मी आता आपल्याला सांगितलं की आपल्या देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसंच आयुर्विमा महामंडळ म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सारख्या शासकीय मालकीच्या स्वायत्त संस्था, अशा संस्था वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला कागदपत्र देत असतात आणि ही कागदपत्र सांभाळणं आपल्यापेक्षा शासनाची फार मोठी डोकेदुखी आहे. म्हणून केंद्र सरकारनं आपल्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अधिकारामध्ये ही डिजिटल लॉकरची एक योजना आणलेली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला लागणारं कोणतंही कागदपत्र तुम्हाला सदैव उपलब्ध राहील अशा प्रकारची व्यवस्था केंद्र शासनानं याच्यामध्ये केलेली आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, आपल्याला आपल्या दूरध्वनी संचामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये आपल्याला हे जे डिजिलॉक ऍप आहे, ऍप्लिकेशन, ते आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागतं. आणि ते ऍप आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला कोणाकोणाकडून कागदपत्र मिळणार आहे. ते ऍप जेव्हा आपण वापरायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळतं की अगोदर केंद्र शासनाच्या संदर्भातली काही कागदपत्र आपल्याला तिथे मिळतात. देशातली 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांनी जी आपल्याला वेगवेगळी कागदपत्र दिलेली असतात ही कागदपत्र त्या ठिकाणी मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांनी जी आपल्याला कागदपत्र दिलेली असतात ती आपल्याला मिळतात. याचा एक साधा उपयोग सांगतो, आपण रस्त्यावर आपली दुचाकी व चारचाकी गाडी घेऊन जातो, आता इथून पुढे डिजिटल लॉकर जर आपल्या मोबाईलमध्ये आपण सेव्ह केलेला असेल, डाउनलोड करून त्याचा जर आपण वापर करत असू तर इथून पुढे आपल्याला आपल्या खिशामध्ये आपलं ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना ठेवायची गरज नाही. तर तुम्ही डिजिटल लॉकरमध्ये जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स स्टोअर करून ठेवलेलं असेल तर तुम्ही जेव्हा हे वाहतूक नियंत्रक अधिकारी तुम्हाला तुमच्याकडे वाहन परवान्याची मागणी करतील तेव्हा तुमच्या मोबाईल संचामधनं तुम्ही हे कागदपत्र त्यांना देऊ शकता. हाच नियम पॅन कार्डचा असेल, आधार कार्डचा असेल. म्हणजे डिजिटल लॉकर ही एक अतिशय वेगळी आणि आपल्या सर्वांचं, शासनाचं असेल किंवा देशातल्या नागरिकांचं असेल, कागदपत्रांच्या दृष्टिकोनातून काम अतिशय सोपं करणार आहे. आपल्याला फायलिंगचं काम पूर्णपणे बंद करायला लावणार आहे आणि अतिशय क्रांतिकारक अशी योजना आहे. व्यवसायामध्ये देखील आपल्याला अनेक प्रकारचे परवाने लागत असतात, अशा प्रकारे या परवान्यांसाठी सुद्धा आपण या डिजिटल लॉकरचा उपयोग करू शकतो.
आता आम्ही तर सध्या सेवानिवृत्तीकडे चाललेलो आहोत, परंतु या देशामध्ये ही जी युवक पिढी आहे आणि आपल्या समाजातले जे युवक आहेत त्यांनी जर डिजिटल लॉकरचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला तर त्यांच्या लक्षात असं येईल की त्यांची कागदपत्र मिळवणे, कागदपत्र सांभाळून ठेवणे, त्याची प्रत काढणे या सगळ्या अडचणींमधून सुटका झालेली आहे. आणि याचा दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की याच्यामुळे शासकीय यंत्रणेवरचा प्रचंड ताण कमी होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे जेव्हा आपण महाविद्यालयामध्ये किंवा शाळांमध्ये प्रवेश घ्यायला जातो तेव्हा आपल्याला काही वेळेला जातीचा दाखला लागतो, काही वेळेला आपल्याला रहिवासी दाखला लागतो, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपल्याला रहिवासी दाखल्याची गरज पडते. अशा प्रकारचे सर्व कागदपत्र आपल्याला इथून पुढे या डिजिटल लॉकरच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मोबाईल संचामध्येच उपलब्ध राहणार आहे. आणि ही केंद्र सरकारने आपल्या सर्व नागरिकांना अतिशय दिलेली उत्तम अशी भेट आहे आणि म्हणून आपण त्याचा अतिशय प्रभावीपणे वापर केला तर ती आपली स्वतःची, आपल्या कुटुंबियांची आणि आपल्या देशाची फार मोठी सोय होईल आणि आपल्या सर्वांच्या यंत्रणेवरचा मोठ्या प्रमाणात ताण कमी होईल असं मला वाटतं. ही आपली या कागदपत्र नियोजनामागची संकल्पना आहे. प्रणव सर, एक आपले सगळ्यात पहिल्यांदा तर धन्यवाद. आणि मला असं वाटतं की डायमंड बिहाइंड द कर्टन या संस्थेचं सुद्धा मी इथे एक धन्यवाद मानतो, कारण की एक नवीन शब्द प्रयोगच नाही, एक नवीन विचार की जो बहुधा आतापर्यंत कोणी ऐकलाही नसेल की कागदपत्रांचं नियोजन हा अत्यंत महत्वाचा आणि एक क्रांतिकारी विचार आज आपल्या समोर मांडण्यात आला आणि तो किती महत्वाचा आहे आणि याचा आपल्याला भविष्याच्या दृष्टीने किती महत्व आहे आणि आपण त्याच्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे की फक्त डिजिटल लॉकर झालं की हा एक खूप महत्वाचा विषय सर आपण सर्वांसमोर मांडला त्याबद्दल मी आत्ताच खूप तुमचे एक धन्यवाद करतो. आणि त्याच्या पुढे सर आता एक तुम्ही या ठिकाणी बोललात की पॅन कार्ड आणि आधार कार्ड असे असतील तर यांचा तुम्ही जे उल्लेख केला तर हे कागदपत्र जे असतात ते सर्वांकडेच असतात पण हे बघायचे कसे, हे वाचायचे कसे याबद्दल सर अनेक लोकांना काही संभ्रम असतो किंवा माहिती नसते तर त्याबद्दल आपण काही थोडस मार्गदर्शन करू शकता का? एक व्यावसायिक म्हणून सांगतो की आम्ही जेव्हा आयकराची विवरण पत्रक दाखल करतो इन्कम टॅक्स रिटर्न्स तेव्हा आपल्या देशामध्ये केंद्र सरकारनं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही एकमेकांना लिंक करायला सांगितलेलं आहे. परंतु एक कर सल्लागार म्हणून आमचा अनुभव असा आहे की आपलं जे नाव पॅन कार्डवर असतं तसंच नाव आपल्या आधार कार्डवर असतं असं नव्हे. मी माझ्या स्वतःच्या आपल्या आडनावाचं उदाहरण बघूया. आधार कार्डवर जर ते माझं आडनावाचं स्पेलिंग एम ई एच ए टी ए असेल तर ते एखाद्या वेळेला पॅन कार्डवर एम ई एच टी ए असं पण असू शकतं. म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जेव्हा आपण मिळवतो तेव्हा ते घेतानाची आपल्याला सगळ्यात पहिली काळजी ही घ्यायची आहे की आपल्या दोनही पत्रिकांवरील आयकर कायम खरा ते क्रमांक असो किंवा आधार पत्रिका असो या दोनही कागदपत्रांवरील आपल्या नावाची शब्दरचना ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पेलिंग असं म्हणतो ही स्पेलिंग अतिशय अचूक आहेत हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. ही गोष्ट अतिशय छोटी आहे परंतु त्याचा व्यवहारामध्ये खूप त्रास होतो. छोट्या छोट्या कारणासाठी मनस्तापही भयंकर होतो, आपला वेळही खूप जातो. म्हणून जेव्हा आपण आपल्याकडे पॅन कार्ड मिळतं आणि आधार कार्ड मिळतं तेव्हा आपण ही एक काळजी घेतली पाहिजे की पॅन कार्ड आणि आधार कार्ड मधलं आपल्या नावांची शब्दरचना स्पेलिंग्स ही अचूक आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पॅन कार्ड असो की आधार कार्ड असो या दोनही पत्रिकांवर आपली जन्मतारीख लिहिलेली असते. बऱ्याचदा आधार कार्डवर आपलं जन्मसाल लिहिलेलं असतं. परंतु माझा नवउद्योजकांना खास करून आग्रह असेल कारण त्यांना इथून पुढे जवळजवळ 40 ते 45 वर्ष कमीत कमी हे कायम खाते क्रमांकांना आधार पत्रिकांचा वापर करायचा आहे त्यांच्या व्यावसायिक आणि व्यावहारिक जीवनात. म्हणून मी त्यांना असं सुचवेन की आपलं पॅन कार्डवरील आपल्या नावाचं स्पेलिंग शब्दरचना आणि आधारवरील शब्दरचना तसेच दोन्हीकडची जन्मतारीख ही सारखीच आहे याची काळजी घ्या. दुसरं अजून एक मी आपल्याला सांगू इच्छितो की पॅन कार्ड हे
आपण आयकर विवरणपत्र भरू तेव्हाच घ्यावं असं नव्हे. जसं आपल्याला आधार पत्रिका ही देशामध्ये जन्माला आल्याबरोबर मिळायला लागते, तसं जरी आपल्याकडे करपात्र उत्पन्न नसलं, टॅक्सेबल उत्पन्न नसलं, तरी आपल्याला आयकर कायम क्रमांक मिळू शकतो. आपल्या आयकर खात्याचं जी संगणक प्रणाली आहे ती इतकी मजबूत आहे की ती एका वेळेला आपल्या देशातल्या 138 कोटी लोकांना कायम खाते क्रमांक देऊ शकेल आणि तो डाटा संकलित करून ठेवू शकेल, इतकं ते इतकी ही संगणक प्रणाली मजबूत आहे. मी माझ्या स्वतःच्या घरातला अनुभव सांगतो की आता सुजयनी परिचयामध्ये सांगितलं की मला 3 नातवंड आहेत, तिघांचाही सगळ्यात मोठा नातू माझा 8 वर्षाचा आहे. परंतु मी स्वतः एक काळजी घेतलेली आहे की माझ्या 3 नातवंडांचा आधार कार्ड तर सक्तीचा आहे, परंतु त्या तिघांचंही मी आता पॅन कार्ड काढून ठेवलेलं आहे. म्हणजे वयाचा आणि पॅन कार्डचा काही संबंध नसतो हे लक्षात ठेवून आपण आपल्या घरातील लहान मुलांची आपण पॅन कार्ड देखील जरूर काढून घ्यावी. आणि मी स्वतः आता केंद्र सरकारला अशी एक सूचना केली आहे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन्ही एकमेकांना आता जोडली जाणार असल्यामुळे भविष्यामध्ये जी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड इश्यू होती तेव्हा आधार कार्डवर शक्य असेल तिथे त्याचा कायम खाते क्रमांक आणि कायम खाते क्रमांकावर शक्य असेल तिथे आधार क्रमांक घाला. म्हणजे एकाच कागदामध्ये पॅन कार्ड एकाच पत्रिकेमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्हीची भूमिका बजावून शासनाचंही काम कमी होईल आणि आपलंही काम कमी होईल. हे मला वाटतं पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या संदर्भात आपण लक्षात ठेवा प्रणव. धन्यवाद सर. आता तुम्ही जे एक जी माहिती सांगितली की प्रत्येकाने आधार आणि पॅन कार्ड याच्यावरची आपापली माहिती तपासून घेणं गरजेचं आहे, ती खूपच सगळ्यांसाठी नक्कीच महत्वाची असणार आहे. तर सर पुढचा एक प्रश्न असा येतो की जसं वैयक्तिक काही कागदपत्रे असतात त्याचबरोबर संस्थात्मक कागदपत्रे देखील आपल्या भारतामध्ये आहेत, तर थोडीशी संस्थात्मक कागदपत्रांबद्दल आपण माहिती द्याल का? आतापर्यंत जे मी विवेचन केलं ते एक वैयक्तिक क्षमतेमध्ये किंवा एक नागरिक म्हणून. बरोबर. परंतु आपल्या समोर जो प्राधान्याने शत्रू वर्ग आहे तो आमचा दशनेमा गुजराती समाजातला उद्योजक वर्ग आहे. ह्या उद्योजक वर्गाला जर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांना बऱ्याचदा भागीदारी पत्र करावं लागतं. जर ते भागीदारीमध्ये व्यवसाय करणार असतील तर किंवा पार्टनरशिप डील किंवा ते जर लिमिटेड कंपनीच्या स्वरूपामध्ये व्यवसाय करणार असतील तर त्यांना अनेक ऑप्शन्स आहेत. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. अशा प्रकारची संस्थात्मक कागदपत्र तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. पण आपला विषयाचा आवाका अतिशय मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे मी फक्त माझ्या व्यावसायिक जीवनात आलेला एक अनुभव आपल्याला सांगणार आहे आणि त्याच्यावरून कागदपत्रांमध्ये जर सुरुवातीच्या शब्दांकनात चूक झाली तर काय काय कायदेशीर प्रश्न निर्माण होतात ते मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्या नव उद्योजकांना असं आव्हान आहे की आपण जेव्हा आपल्या भागीदारीची कागदपत्र कराल, आपण आपल्या लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असो किंवा लिमिटेड कंपनी असो, मग पब्लिक लिमिटेड असेल प्रायव्हेट लिमिटेड असेल, यांचं आर्टिकल मेमोरँडम कराल तेव्हा चुकूनही कॉपी पेस्ट फॉर्म्युला वापरू नका. दुसऱ्याच्या भागीदारी पत्रकामध्ये फक्त आपलं नाव पत्ता घालून त्याच भागीदारी पत्रक पार्टनरशिप डीड किंवा दुसऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आर्टिकल मेमोरँडम मध्ये फक्त आपले नाव बदलून आपलं मेमोरँडम आर्टिकल असं करू नका. याच कारण असं आहे, माझ्या व्यावसायिक जीवनात आलेला आणि एका संस्थेला भेडसावत असणारा अतिशय मोठा प्रश्न ज्याचं उत्तर मला आजही मिळालेलं नाहीये आणि ज्याच्यामुळे त्या संस्थेसमोर खूप मोठे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. एका संस्थेला एका विशिष्ट समाजासाठीच काम करायचं होतं. जसं आपल्या समाजातल्या संस्था आहेत, आपल्या समाजातल्या संस्था आहेत पुण्यामध्ये आहेत, खेडला आहेत, दापोलीला आहेत, महाडला आहेत, आपली ठाण्याची संस्था आहे. या सगळ्या संस्थांचा प्रामुख्यानं उद्देश असा आहे की आपल्या दशनेमा गुजराती ज्ञाती बांधवांचं
इतर संवर्धन करणं कल्याण करणं अशाच प्रकारचा विचार डोळ्यासमोर ठेवून एका संस्थेनं एका समाजानं एक सामाजिक संस्था स्थापन केली. मुद्दा लक्षात घ्या त्यांच्या डोळ्यासमोर समाजाचं हित होतं एका विशिष्ट समाजाचं हित होतं. परंतु त्यांनी जेव्हा ती संस्था स्थापन केली आणि ती कागदपत्र जेव्हा माझ्या हातामध्ये आली तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की या संस्थेनं कागदपत्र तयार करताना देशातल्या प्रत्येक नागरिकाला या संस्थेच्या उद्देशांमधून फायदा होईल अशा प्रकारची कागदपत्र तयार केलेली आहेत. म्हणजे अगदी साध्या भाषेत जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी आपल्याला असं सांगेन की समजा ही संस्था आपल्या दशनिमा गुजराती समाजाच्या फायद्यासाठी स्थापन करायची अशी आपली मूळ संकल्पना होती. परंतु या संस्थेची कागदपत्र तयार करताना एक चूक अशी झाली की त्याच्यामुळं देशातल्या कुठल्याही नागरिकाला आपल्या संस्थेकडनं फायदा मिळेल अशा प्रकारची चुकीची शब्दरचना तिथे झाली. आपण अशा परिस्थितीमध्ये त्या संस्थेसमोर काय काय प्रश्न निर्माण होतात. समजा नागपूरच्या फडणवीसांनी अर्ज केला एखादी शिफारस केली नाही म्हणू शकत नाही. सोलापूरच्या शिंदे सरांनी मान्यता एखादी शिफारस केली नाही म्हणू शकत नाही. बारामतीच्या पवार सरांनी एखादी शिफारस केली नाही म्हणू शकत नाही. आंबेडच्या अंतुले सरांनी एखादी शिफारस केली नाही म्हणू शकत नाही. ठाण्याच्या फ्रान्सिस दिब्रुटे सरांनी एखादी शिफारस केली. शब्दरचना कागदपत्रांमध्ये चुकीची झाल्यामुळे आपला हेतू एक बाजूला राहतो आणि आपल्या समोर अनेक वेगळी आव्हानं वेगळे प्रश्न वेगळ्या समस्या निर्माण होतात. म्हणून माझ्या नव उद्योजक सहकाऱ्यांना असं आव्हान आहे की जेव्हा आपण आपली व्यावसायिक कागदपत्र तयार कराल तेव्हा ती कागदपत्र अतिशय काळजीपूर्वक वाचा. मगाशी मी म्हटलं तसं कॉपी पेस्ट फॉर्म्युला अजिबात वापरू नका. अशाच प्रकारचे अनुभव मी एका मुंबईमधल्या शैक्षणिक संस्थेचं लेखापरीक्षण सध्या करतो आणि नाशिक जिल्ह्यातल्या दुसऱ्या एका शैक्षणिक संस्थेचं मी सध्या लेखापरीक्षण करते. या दोनही संस्थांच्या मूळ कागदपत्रांमध्येच गंभीर दोष मला आढळले. एका संस्थेमध्ये तर असं लिहिलेलं होतं एका संस्थेच्या घटनापत्रकात की या संस्थेचं सदस्यत्व फक्त मुस्लिम समाजातल्या लोकांनाच मिळेल. 5 ते 6 वर्ष त्या संस्थेनं काम केलं. योगायोगानं त्या संस्थेचं लेखापरीक्षणाचं काम त्यांनी मूळ लेखापरीक्षक बदलून माझ्याकडे दिलं. जेव्हा त्यांचं मी आर्टिकल मेमोरँडम मागितलं आणि ते मी जेव्हा वाचलं तेव्हा त्यांना मी हा मूळ प्रश्न विचारला की तुमच्या संस्थेच्या घटना पत्रकामध्ये असं लिहिलेलं आहे की फक्त मुस्लिम समाजातले लोकच या संस्थेमध्ये सदस्य होऊ शकतात. मग तुम्ही एवढी वर्ष संस्था चालवली कशी. तेव्हा त्याच्यावर त्यांनी मला अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं तर आमच्या त्यावेळच्या सल्लागारांनी जिथे आम्हाला सह्या करायला सांगितल्या तिथे आम्ही सह्या केल्या. आम्ही कागदपत्र वाचली नाही. त्यांना म्हटलं आता एक काम करा ही तुमची घटना चॅरिटी कमिशनरकडे जा आणि बदलून घ्या. हा सगळा द्राविडी प्रणाम करायला जवळजवळ आमचा 1 वर्षाचा कालखंड गेला. तेव्हा वैयक्तिक कागदपत्रांबरोबरच संस्थात्मक कागदपत्र आपण जेव्हा तयार करतो ते पार्टनरशिप डीड असेल LLP असेल प्रायव्हेट लिमिटेड असेल पब्लिक लिमिटेड असेल आपण खूप काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी मगाशी आपण डिजिटल लॉकरचा उल्लेख केला. त्या डिजिटल लॉकरच्या संदर्भातली फक्त एक डेव्हलपमेंट सांगतो. थोड्याच दिवसामध्ये आपल्या देशामध्ये सेंट्रल KYC यायची शक्यता आहे. सध्या सेंट्रल KYC जी योजना आहे ती साधारणपणे फक्त म्युच्युअल फंड शेअर्स वगैरे साठी लावली जाते. परंतु एक फार लांबचा कालावधी नाही की ज्या वेळेला आता प्रत्येक नागरिकाचं ओळखपत्र हे एका सेंट्रल ठिकाणी संग्रहित केलं जाईल आणि त्या मनुष्याला ते केव्हाही मिळेल. म्हणजे काही दिवसांनी एखाद्या डिजिटल लॉकरची संकल्पना सुद्धा कालबाह्य होऊन त्या ठिकाणी ही सेंट्रल KYC सेंट्रल नो युअर कस्टमर ही योजना एखाद्या वेळेला नजीकच्या 4-5 वर्षाच्या भविष्यामध्ये येऊ शकते. पॅन कार्डच्या संदर्भात एक गोष्ट सांगायची राहिली. पॅन कार्ड वाचायचं काम अतिशय सोपं असतं बहुतेकांना माहिती असेल. परंतु आपण आपलं पॅन कार्ड बरोबर आहे की चूक आहे हे फक्त पॅन कार्ड मधलं अक्षर क्रमांक 4 आणि अक्षर क्रमांक 5 हे पाहून ठरवू शकतो. ज्या महिलांनी विवाहापूर्वी
आपलं पॅन कार्ड काढलंय त्यांचं नाव सामान्यतः आपल्याकडे विवाहानंतर बदलतं. अशांच्या केसमध्ये सुद्धा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या पॅन कार्ड मधील अक्षर क्रमांक 4 आणि पॅन कार्ड मधील अक्षर क्रमांक 5 अंक नव्हे, मी अल्फाबेट सांगतोय, अक्षर 4 आणि 5 त्याच्यावर आपल्याला कळतं की हे पॅन कार्ड बरोबर एका चूक आहे. आपल्या जी वैयक्तिक पॅन कार्ड असतात त्याच्यामध्ये नेहमी चौथा अक्षर पीच असं असतं. आपल्यापैकी जे श्रोते माझं व्याख्यान ऐकत आहे त्यांनी आपलं पॅन कार्ड आता डोळ्यासमोर ठेवावं, त्यांना लक्षात येईल की त्यांच्या वैयक्तिक पॅन कार्डवर चौथं जे अल्फाबेट आहे ते पीच असेल आणि पाचवं जे अल्फाबेट आहे ते त्यांच्या आडनावाचं असेल. फक्त विवाहित महिलांनी याच्याबद्दल काळजी घ्यायची आहे की लग्नानंतर जरी नाव बदललं तरी पॅन कार्डवरचं नाव जरी बदललं तरी त्यांचा कायम खाते क्रमांक हा विवाहाच्या पूर्वीच्या नावाचाच राहतो. अर्थात हे जर त्यांनी विवाहापूर्वी पॅन कार्ड काढलं असेल तर विवाहानंतर जर पॅन कार्ड काढलं असेल तर ही अडचण यायचं काही कारण नाही. प्रणाम. धन्यवाद सर. आता मी माझं पण पॅन कार्ड काढून बघितलं तर ते तुम्ही म्हणता त्याच पद्धतीने तिकडे आहे आणि त्याचबरोबर हे झालं वैयक्तिक कागदपत्रांबद्दल. आणि तुम्ही जे आता संस्थात्मक कागदपत्रांच्या बद्दल जी माहिती सांगितली सर ती खूपच महत्वपूर्ण माहिती आज मिळालेली आहे. म्हणजे एक छोटी चूक आमच्या सारख्या तरुणांना किंवा नवीन उद्योजकांना किती पुढे त्रासदायक ठरू शकते याबद्दल आपण जे आता आपलं मत सांगितलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. ही आपल्या आयुष्याची सुरुवातीची पायरी असते. हो, कारण एकदा त्याच्यामध्ये चूक झाल्यावर ती निस्तरणं ती दुरुस्त करणं महामुश्किल असतं. त्यामुळे शासकीय दरवाजे कुठलाही कागदपत्र देताना त्याची अचूकतेची पुन्हा पुन्हा काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि आता तुम्ही जे आता म्हणलेत की कॉपी पेस्ट करू नये, याच बरोबर बऱ्याच वेळा आता आमच्या सारख्या तरुणांना गुगलवरनं सर्च करून स्वतःचे स्वतः कागदपत्र बनवणे अशी पण एक सवय आहे की जी माझ्या मते याबद्दल सर आपण थोडस सांगा. अत्यंत धोकादायक आहे. गुगल हे साधन आहे, साध्य नव्हे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की साध्य आणि साधन, आपलं साध्य काय आहे ते आपल्याला साधायचं आहे, त्याची मदत तुम्ही जरूर घ्या, परंतु ते साध्य नव्हे. गुगल असेल, मोबाईल असेल, इंटरनेट असेल, संगणक असेल, हे तुमच्या मदतीसाठी आहे. तुम्ही त्यांचे गुलाम होऊ नका. लेट देम सर्व यू, दे आर फॉर युअर सर्विस, यू आर नॉट फॉर देअर सर्व्हिस. येस येस. आपण त्यांच्यावरती कधीच सर्वस्वी अवलंबून राहू शकत नाही अशा गोष्टींमध्ये. तो फक्त एक पांगुळगाडा आहे, तुम्ही नीट चालायचं काम स्वतः करायचंय. ओके येस सर. सर धन्यवाद. आता एक सर एक सगळ्यात महत्वाचा आता कागदपत्रांचा जो विषय निघाला आहे तर आपल्या बऱ्याच लोकांना जागेच्या कागदपत्रांबद्दल खूप काही माहिती अज्ञान आहे किंवा त्यांना एक उत्सुकता असते की नक्की जागेची कागदपत्र काय असतात, तर सर त्याबद्दल आपण थोडस आपलं मत द्या. प्रणव, आपला श्रोतवर्ग जो आहे तो मी प्रामुख्यानं या समितीची विचार करा डोळ्यासमोर ठेवून भावी उद्योजकाचा ठेवलेला आहे. अच्छा. या उद्योजकांना जागा लागते. पहिले तर जागेची संकल्पना आपण बघूया काय. जागेमध्ये दोन गोष्टी अभिप्रेत, एक भूखंड म्हणजे ज्याला आपण प्लॉट म्हणतो ती जागा, दुसरी गोष्ट इमारत बिल्डिंग. म्हणजे मी जेव्हा जागा ही शब्द संकल्पना वापरतो तेव्हा मला लँड आणि बिल्डिंग, भूखंड आणि इमारत या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. या जागांच्या संदर्भात, विशिष्ट प्लॉटच्या संदर्भात काही वेळेला ही जागा आपल्याला भाडेपट्ट्याने मिळालेली असते, लीजवर जागा मिळालेली असते, किंवा काही वेळेला ही जागा आपल्या मालकी हक्काची असते. म्हणजे आपण जेव्हा जमिनीच्या संदर्भातल्या जागांची खरेदी विक्री करतो तेव्हा आपण पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या जागेचे भाडेपट्टादार होणार आहोत की मालक होणार आहोत. त्यातलं साधं उदाहरण सांगतो, MIDC ही शासनाची जागा आहे, महाराष्ट्र उद्योग औद्योगिक वसाहत. या ठिकाणी आपल्याला जेव्हा शासनाकडून जागा मिळते तेव्हा आपण असं व्यवहारामध्ये म्हणतो की मला जागा मिळाली, परंतु शासन आपल्याला जागा विकत देत नाही. शासन फक्त आपल्याला जागा वापरायचा हक्क प्रदान करत असतं आणि त्या दृष्टिकोनातून शासनाच्या ज्या जागा असतात ह्या लिझोड मध्ये येतात. अनेक सहकारी संस्थांमध्ये ही गोष्ट असते की सहकारी संस्थांच्या ज्या जमिनी असतात
त्या संस्थांनी विकत घेतलेल्या असतात किंवा त्या संस्थांनी दुसऱ्या कोणाकडनं तरी लीजने घेतलेल्या असतात आणि ही सहकारी संस्था एक तर त्या आपल्या सभासदांना पुढे सबलीज करत असते. म्हणजे आपण जागांच्या संदर्भात पहिल्यांदा ही काळजी घेतली पाहिजे की आपण या जागेचे मालक आहोत की लेझी आहोत, ओनर की लेझी, आणि तशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख हा या प्रॉपर्टी कार्ड मध्ये असतो. मी आतापर्यंत प्रॉपर्टी कार्ड हा उल्लेख केला. आपल्याला दोन कागदपत्र नीट कळणं गरजेचं आहे, एक सातबाराचा उतारा वेगळा आणि प्रॉपर्टी कार्ड वेगळं. सातबाराचा जो उतारा असतो हा शेतकी जमिनींसाठी असतो. आता सात आणि बारा हे दोन शब्द कुठून आले, तर सात हा एक फॉर्म आहे, सात हा नंबर आहे एका नमुन्याचा, तसा बारा हा देखील एक नमुन्याचा नंबर आहे. आणि सातबाराचा उतारा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की सातबाराचा उतारा म्हणजे सात क्रमांकाचा नमुना आणि बारा क्रमांकाचा नमुना हे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये दिलेले आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे ऍग्रिकल्चरल लँडच्या संदर्भात, त्या संदर्भातल्या कायदा, त्या संदर्भात जे रुल्स केलेले आहेत त्या रुल्स मध्ये हा एक सात नंबरचा नमुना आहे जमिनीच्या संदर्भात आणि एक बारा नंबरचा नाम आहे तोही जमिनीच्या संदर्भात आहे. सात नंबरचा जो नमुना आहे तो मालकी हक्काबद्दल बोलतो आणि बारा नंबरचा जो नमुना आहे तो पिकांच्या संदर्भात बोलतो. आणि अशा तऱ्हेने सातबाराचा उतारा जो असतो तो एका बाजूला आपण त्या जमिनीचे मालक कोण आहोत, त्या ती जमीन कशी मालकी हक्क बदलत गेलेली आहे, त्या जमिनीवर कोणाकोणाचे आता तारण हक्क आहे किंवा ती जमीन कोणाला गहाणवट टाकलेली आहे याचा उल्लेख सात क्रमांकाच्या नमुन्यामध्ये असतो. आणि बारा क्रमांकाच्या नमुन्यामध्ये आपण या ठिकाणी ह्या जमिनीचं स्वरूप काय की ही जमीन पडीक आहे का लागवडीखाली आहे, लागवडीखाली असेल तर ती बाग आहे का जिरायत आहे, अशा प्रकार आणि त्याच्यामध्ये कोणची पिकं घेतली जातात ही सगळी माहिती ही सातबाराच्या उतारामध्ये असते. आपण जेव्हा उद्योजक म्हणून एखाद्या जागेचा व्यवहार करतो तेव्हा आपल्याला हे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की आपल्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड आपल्याला मिळतं सातबारा नव्हे, कारण सातबारा हा सामान्यतः शेत जमिनीच्या संदर्भात असतो. जेव्हा शेत जमीन ही नॉन ऍग्रिकल्चरल होते तेव्हा ती प्रॉपर्टी कार्डवर यायला लागते आणि मग प्रॉपर्टी कार्ड हे आपलं जमीन आणि बिल्डिंग दोन्हीच्याही संदर्भात येतं. याच्या संदर्भात अजून एक गोष्ट, मी जे कागदपत्रांचे नियोजनाबद्दल बोललो ते या सातबाराच्या किंवा प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भातही आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला मी डॉक्टर बंगांचा अनुभव सांगतो. काही सामाजिक कारणामुळे डॉक्टर अभय बंगांशी माझा संबंध आला होता आणि मग तेव्हा त्यांनी, मी स्वतः सनदी लेखापाल असल्यामुळे मला त्यांच्या संस्थेत एक व्यावसायिक काम दिलं होतं आणि तेव्हा त्यांनी आपण जो आता विषय हाताळतो तो विषय त्यांनी मला दिला होता. त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या संस्थेसाठी एक मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन तयार करा, म्हणजे की संस्था रोजच्या जीवनात कशा प्रकारे चालवली पाहिजे प्रत्येक प्रक्रियेच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांचं त्यांनी मला सुसूत्रीकरण करून द्यायला सांगितलं होतं. आणि तेव्हा त्यांना मी असं एका सातबाराच्या उत्तरा संदर्भात लिहिलं होतं की तुम्ही दर सहा महिन्याला सातबाराचा उत्तरा घेत जा. तर त्यांनी मला विचारलं, अहो सुरेश भाई, हे सातबाराचा उत्तरा दर सहा महिन्याला का घ्यायला पाहिजे. त्यांना म्हटलं, अहो शासकीय दफ्तरी आपल्या जागेवर कोण केव्हा अतिक्रमण करेल, आपल्या नावावर कोण केव्हा स्वतःचा हक्क गाजवेल सांगता येत नाही. आपण आपल्या मालमत्तेचं जतन करण्यासाठी गरज नसली तरी आपण नियमितपणे आपलं प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा नियमितपणे घेतला पाहिजे आणि आपलीच नावं त्याच्यावर आहेत. बऱ्याचदा काही गैरप्रकार करून खोटे लोक उभे करून आपल्या खरेदी खात्याच्या ऐवजी दुसऱ्या लोकांची नावं त्या ठिकाणी लावली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण सातबारा असेल प्रॉपर्टी कार्ड असेल हे अतिशय काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. जागांच्या संदर्भात आपण अजून एक काळजी घेतली पाहिजे की ज्याला आपण मालकी हक्क म्हणतो तो मालकी हक्क आपला निर्भेद आहे, ज्याला कायदेशीर भाषेमध्ये क्लिअर टायटल म्हणतात. आपल्या जागेला आपला मालकी हक्काचा जो मालकी हक्क आहे तो निर्भेद आहे, क्लिअर टायटल आहे, याची पण आपण काळजी घ्यावी. यासाठी आपण एखाद्या ऍडव्होकेट करून आपला टायटल क्लिअर आहे याचा दाखला आपण जरूर घ्यावा. आपल्या प्रॉपर्टीचा टायटल क्लिअर आहे याचा आपल्याकडं दाखला असणं ही आपल्या सुखाच्या झोपेची एक पावती आहे. म्हणून सातबारा असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, आपल्या इमारती असतील, प्रॉपर्टी प्लॉट्स असतील, ह्या सगळ्यांचं
टायटल हा आपल्या नावाने अतिशय क्लिअर आहे याची आपण खूप डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. धन्यवाद सर. कागदपत्रांबद्दल आपण माहिती सांगितली पण सर आपण व्यवसायाने सीए आहात त्यामुळे आर्थिक स्वरूपामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन करावं याबद्दल आपल्याकडनं आम्हाला ऐकायला नक्कीच खूप आवडेल. तर सर आर्थिक नियोजन याबद्दल सर आपण थोडस माहिती द्या. परत आपला मुख्य कल आहे हा आपला उदयोन्मुख उद्योजक उद्योजक आणि साधारण त्यांचा कालखंड आहे वयाची 25 वर्ष ते साधारण ते 60 ते 65 म्हणजे त्यांचा 40 वर्षांचा कालखंड आहे. हा म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण 25 ते 40 वयोगटातील उद्योजक शत्रुवर्ग कोणी जरी असला तरी माझा जो मुख्य केंद्रबिंदू आहे ज्यांच्यासाठी सतीश भाईंची सगळी धडपड आहे तो आमचा आजचा युवक आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हे नियोजन सांगणार आहोत. मग सर आमच्या सारख्या जर हे योजकांना त्यांच्या आर्थिक नियोजनाबद्दल आपल्या मार्गदर्शनाची नक्कीच गरज आहे त्याबद्दल थोडस मार्गदर्शन करावं. परत वेळेची मर्यादा आपल्याला खूप आहे परंतु थोडस आपण जरा भरभर उरकूया. आर्थिक नियोजनामध्ये मी एक अल्पकालीन आर्थिक नियोजन आणि मध्यमकालीन आर्थिक नियोजन आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन अशा 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर बोलणार आहे. आज आपण सगळेजण नोव्हेंबर 2019 पासून एका न भूतो न भविष्यती अशा प्रसंगाला सामोरे जात आहोत. आपला उद्योग अगदी ठप्प झाला नसला तरी त्याची उलाढाल कमी झालेली आहे. अनेकांचं भाड्यापासून मिळणारं उत्पन्न कमी व्हायला लागलेलं आहे. जे खाजगी नोकरीमध्ये आहे त्यांनाही एकतर पगार मिळणं किंवा नोकरी टिकणं या समस्या अशांच्या समोर उभ्या आहेत. त्यामुळं त्यांच्यासमोर दैनंदिन खर्चाचा प्रश्न निर्माण उभा राहिलेला आहे. प्रत्येक संकट ही संधी असते. आपण या सकारात्मक दृष्टिकोनातून याच्याकडे पाहूया. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये मी अनेक वेगवेगळ्या रंगमंचावर या विषयाच्या संदर्भात बोललेलो आहे. गेल्याच महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पौरोहित्य करणारे सगळे पुरोहित आहेत त्यांची एक श्री सद्गुरू नावाची संस्था आहे. त्या संस्थेच्या सदस्यांसाठी बोलत असताना त्यांना दिलेला मी एक सल्ला या ठिकाणी मी पुन्हा देऊ इच्छितो की सध्याची जी आर्थिक परिस्थिती आहे याच्यातनं जो आपल्या समोर एक नवीन प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभं राहिले त्याच्यातनं आपण एक धडा घेतला पाहिजे की इथून पुढे आपण अल्पकालीन आर्थिक नियोजन म्हणून आपल्या कुटुंबाचं साधारणपणे एका महिन्याचं खर्चाचं अंदाजपत्रक तयार केलं पाहिजे. आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि आपल्या राहणीमानाचा दर्जा याचा विचार करून आपण साधारणपणे आपल्याला महिन्याला किती खर्च येतो याचा अंदाज घेतला पाहिजे. आणि साधारणपणे याच्या 6 ते 8 महिन्यांचा खर्च भागेल एवढी रक्कम आपण रोख स्वरूपात आणि काही बँकेच्या स्वरूपात बचत खात्यामध्ये आपण ठेवली पाहिजे. पाश्चिमात्यांची संस्कृती आहे बॉरो अँड एन्जॉय. त्याचे फटके आपल्याला बसत आहे. आपण बचत आणि एन्जॉय हे सूत्र जर अनुसरलं तर आपल्याला अल्प कालामध्ये जर उद्या दुर्दैवाने अशा प्रकारची काही अडचण आली तर आपल्याला अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देता येईल. आणि म्हणून अल्पकालीन नियोजनामध्ये आपण जेव्हा या संकटातून बाहेर पडू तेव्हा आपण इथून पुढे आपली एक वाटचाल करताना ही काळजी घेतली पाहिजे की साधारणपणे निदान 6 महिन्याचा आपला खर्च भागेल एवढ्या रकमेची रोख स्वरूपात आणि
बचत बँकेच्या स्वरूपात आपण तजवीज करून ठेवली पाहिजे. बचत बँकेच्या संदर्भात थोडस मी अजून थोडस सांगेन. तुम्ही जी बचत कराल ती अप्रत्यक्षरित्या आपल्या देशाची सेवा असेल. कारण आपण जो पैसा बचत खात्यामध्ये आपण बँकांमध्ये ठेवतो, एक बँकर म्हणून आमचा अनुभव असा आहे, गेले 30 वर्ष मी सहकार क्षेत्रातल्या बँकिंगमध्ये संचालक म्हणून काम करतोय, आमचा अनुभव असा आहे की जेव्हा आमच्याकडे बचत खातं आणि करंट अकाउंटला डिपॉझिट येतात, त्यातली मोठ्या प्रमाणाची विशेषतः बचत खात्यातली मोठी ठेव ही आमच्याकडे कायमस्वरूपी शिल्लक असते. आज एकाने ठेवली तर उद्या दुसरा भरत असतो. त्यामुळे जरी प्रत्येकाच्या खात्यातली रक्कम बदलत असली तरी ओव्हरऑल आमची बचत खात्यातली मिनिमम रक्कम ही ठरलेली असते आणि ही रक्कम आपण देशातल्या उद्योजकांना कर्ज स्वरूपात द्यायला बँकांना शक्य असतं. त्यामुळे आपण जशी आपल्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी या ठिकाणी घेणार आहोत तशीच अप्रत्यक्षरित्या आपल्या देशाच्या आर्थिक जडणघडणीला आपण हातभार लावणार आहोत. हे एका दगडामध्ये आपण मारलेला हा दुसरा पक्षी आहे. अजून एक बचत खात्याचा फायदा आहे की बचत खात्यावर तुम्हाला जर 10,000 रुपया पर्यंत व्याज मिळालं तर आदरणीय निर्मलाताई सीतारामन यांनी जी आयकर कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे या तरतुदीनुसार या 10,000 रुपयांवरच बचत खात्यावरच जे जो आयकर असतो तो तुम्हाला पूर्णपणे करमाफ असतो. म्हणजे तुम्हाला अजून एक त्या ठिकाणचा फायदा होणार आहे. अशा प्रकारे आर्थिक नियोजन करताना आपण अप्रत्यक्षरित्या आपल्या समाजाची देखील आपल्या देशाची देखील आर्थिक घडी आणि आपली आर्थिक घडी सुस्थितीला आणू शकतो. प्रणाम. सर आता आपण आता जे बँक खात्यांबद्दल बोललात तर त्याबद्दल एक प्रश्न जो बऱ्याच वेळा अडचणीचा ठरतो तो म्हणजे नॉमिनेशन आपण ज्याला म्हणतो, तर ते नॉमिनेशन नसल्यामुळे काही वेळेला अडचण निर्माण होऊ शकते किंवा नॉमिनेशन म्हणजे नक्की काय हा पण एक संभ्रम लोकांमध्ये लोकांच्या मध्ये आहे, तर त्याबद्दल सर एक मार्गदर्शन करावं. प्रणव, नाम निर्देशनाच्या बरोबर मी थोडस बँकेतल्या इतर खात्यांबद्दल पण बोलेल. कारण मी आधी डोळ्यासमोर जो मुद्दा मांडला होता हे अल्पकालीन आर्थिक नियोजनाचा मांडला होता. परंतु सामान्य उद्योजकानं आणि आपल्या गृहिणींना बँकेच्या संदर्भात व्यवहार करताना काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. माझा सगळ्यांना सल्ला असा राहील की आपण बँकेत कुठलंही खातं जेव्हा उघडता, मी व्यापारी खात्यांबद्दल नंतर बोलेल, मी वैयक्तिक खात्यांबद्दल आता बोलेल, ती खाती उघडताना शक्यतो संयुक्त नावावर आपली खाती उघडत चला. मग संयुक्त नावावर म्हणजे मला काय अभिप्रेत आहे, आपली पत्नी असेल, आपला मुलगा असेल, आपली सून असेल, आपला भाऊ असेल, आपली आई असेल, आपले वडील असतील, ही आपली रक्ताचं नातं असणारी माणसं आहेत, आपला विश्वास असणारी आपली आपल्या कुटुंबातली माणसं आहेत. तर माझं एक आग्रहाचं निवेदन असेल की आपण जेव्हा आपलं बँकेतलं खातं उघडता तेव्हा हे खातं जरूर संयुक्त खातं उघडा, जॉईंट अकाउंट. मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छितो की माझी स्वतःची जी वैयक्तिक खाते आहेत माझ्या खात्यांवर 2 नाही तर 3 नाव आहेत. जे मी स्वतःच माझं खातं उघडलेलं आहे त्याच्यावर माझं नाव पहिलं आहे, माझ्या सभापतीचं नाव दुसरं आहे आणि माझी पल्लवी मेहता ही जी सून आहे तिचं नाव तिसरं आहे. म्हणजे 2 नव्हे तर मी 3 नावं माझ्या प्रत्येक खात्यावर लावलेली आहे आणि बँकेला सूचना दिलेली आहे की या खात्यांवरचे व्यवहार आमच्या तिघांपैकी कोणीही एक जण करावे. माझ्या पत्नीचं जे व्यावसायिक खातं आहे त्याच्यातही हाच क्रम आम्ही केलेला आहे. अगोदर माझ्या पत्नीचं नाव आहे, नंतर माझं नाव आहे, नंतर परत माझ्या सुनेचं नाव आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक खात्यांवर तातडीच्या प्रसंगी कोणीही ते खाते चालू शकेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी मी केलेली आहे. नव उद्योजकांना माझा अजून एक सल्ला आहे, आपण जे जे काही बँकेतले व्यवहार करतो ते सगळे व्यवहार संयुक्त खातं समजा तुम्हाला असं वाटलं की काही कारणानं तुम्हाला नाही उघडायचं तर निदान तुम्ही असं खातं बँकेत उघडलेलं आहे याची जरूर कल्पना आपल्या घरातल्या लोकांना द्या. हा माझा आग्रह असण्यामागचं कारण एकच आहे
आज जर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची साईट ओपन केलीत तर त्याच्यावर तुम्हाला असं आढळेल की भारतामधल्या लोकांचे पुढचा आकडा नीट ऐका, जाणीवपूर्वक ऐका, 31,000 कोटी रुपये आज रिझर्व्ह बँकेकडे असे शिल्लक आहेत की ज्या रकमेवर अनेक ठेवीदारांनी आपला हक्क सांगितलेला नाही. म्हणजे केवळ घरातल्या लोकांना या व्यवहाराची कल्पना नाही म्हणून 31,000 कोटी रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे आज जमा आहे. ही रिझर्व्ह बँकेकडे कुठे जमा आहे? त्या खात्याचं नाव डीप असंच आहे, दुर्दैवाने त्याचं नाव पण डीपच आहे. त्या डीप म्हणजे बहिरा असं नव्हे, तो इंग्रजी शब्द डीप, त्याचा अर्थ त्याचा नव्हे. त्याचा लॉंग फॉर्म आहे डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड. देशातल्या सर्व बँकांमध्ये ज्या खात्यांमध्ये 10 वर्षापर्यंत व्यवहार झाले नाहीत ही रक्कम येते. अजून ज्या खात्यांवर अजून 9 वर्ष व्यवहार झाले नाहीत या रक्कम अजून बँकांकडेच पडू नये. म्हणून माझा सगळ्यांना असा आग्रह असेल की आपण आपल्या घरातल्या लोकांना जरूर सांगा की तुमचे कुठल्या कुठल्या बँकेमध्ये खाते आहेत, बँक ब्रँच अकाउंट नंबर आयएफएससी सगळी माहिती द्या. अजून एक आग्रहाचा सल्ला राहील, आपल्या ठेवी शक्यतो बँकांमध्येच ठेवा. त्याचं कारण असं आहे की नवीन केंद्र सरकार 2014 आणि 2019 मध्ये जे केंद्र स्थापन झालं, मी कुठल्याही राजकीय पक्षाची भलावण करण्यासाठी या ठिकाणी बोलत नाही. मी आता एक उद्योजक, एक व्यावसायिक सनदी लेखापाल म्हणून बोलत आहे. या सरकारने सामान्य नागरिकांच्या ठेवींचं संरक्षण करण्यासाठी मार्च 2019 मध्ये एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. आणि ते पाऊल असं आहे की बँकांमध्ये तुम्ही जी ठेव ठेवलेली आहे ती ठेव 5 लाख रुपयांपर्यंत संरक्षित करण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये. जसं मी आता डीफ बद्दल बोललो रिझर्व्ह बँकेकडे, तसं रिझर्व्ह बँकेची अजून एक स्वायत्त संस्था आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन DICGC. ही संस्था काय करते की जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्या बँकेमध्ये जर सामान्य ठेवीदारांची ठेव असेल आणि त्या ठेवीची रक्कम व्याजासह 5 लाख रुपये असेल तर व्याज सोडून नव्हे, म्हणजे आपल्याला 5 लाख रुपये रक्कम ठेवायची नाही, त्या मुद्द्याकडे मी नंतर येतो. आपल्याला 5 लाखपेक्षा कमी रक्कम ठेवायची, ती किती ठेवायची त्याच्याकडे मी नंतर येतो. तर या नवीन सरकारनं 61 सालामध्ये जी 1 लाख रुपयाची रक्कम जुन्या सरकारनं ठेवली होती ती आता 2020 मध्ये 5 लाख रुपये करून सामान्य ठेवीदारांना मोठा दिलासा दिलेला आहे. आणि हा दिलासा फक्त बँकातल्या ठेवींना आहे. पतपेढीतली ठेव असेल, म्युच्युअल फंड मधली ठेव असेल, शेअर्स मधली ठेव असेल, या ठेवींना हे संरक्षण नाही. म्हणून माझं सर्वच उद्योजकांना असं आव्हान राहील की शक्य असेल तर तुम्ही आपल्या ठेवी ठेवताना या राष्ट्रीयकरण झालेल्या किंवा सहकारी बँकांमध्ये ठेवा. आता मी 5 लाखाची रक्कम ठेवताना असं सांगितलं की 5 लाख रुपये रक्कम ही व्याजासह आहे. मी स्वतः काय केलेलं आहे ते सांगतो. आम्ही जी चारित्र्य प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था चालवतो, या संस्थेच्या ठेवी पुणे शहरातल्या वेगवेगळ्या सहकारी बँकांमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. सहकारी बँकांमध्ये ठेवायची आमची भूमिका अशी आहे की मी स्वतः सहकार क्षेत्रात काम करतो आणि दुसरा स्वार्थ त्याच्यातला असा आहे की सहकारी बँकांमध्ये मिळणारा व्याजाचा दर हा सामान्यतः राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांमध्ये मिळणाऱ्या ठेवींच्या व्याजापेक्षा 0.5 टक्के जास्त असल्यामुळे आणि आता नवीन 5 लाख रुपयांचं संरक्षण मिळाल्यामुळे आमचा कल या सहकारी बँकांकडे ठेवण्याचा आहे. तर आम्ही काय केलेलं आहे, कुठल्याही बँकेमध्ये आमच्या संस्थेची ठेव 4,70,000 रुपयांच्या पुढे जाणार नाही अशी काळजी मी घेतलेली आहे. म्हणजे व्याजासकट क्वार्टरली माझं व्याज जास्तीत जास्त 10,000 रुपये होतं. म्हणजे एका तिमाहीमध्ये माझी व्याजासह रक्कम फार तर 4,80,000 रुपये आणि उद्या जर त्या बँकेची दिवाळखोर जाहीर झाली तर माझी रक्कम 5 लाखाच्या आतमध्ये असल्यामुळे माझ्या ठेवीला काही काळजी पडणार नाही. म्हणून बँकांमध्ये ठेव ठेवताना
आपण मी सांगितलेली काही पथ्य पाळायचा प्रयत्न करावा. अजून एक आयकर कायद्यातल्या या संदर्भात आयकर कायद्यातल्या कलम 133 कडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आयकर कायद्याच्या कलम 133 मध्ये आयकर कायद्याला तुमच्याकडे माहिती मागायचा अधिकार आहे किंवा तुमची उलट तपासणी घेण्याचा किंवा तुमचा जबाब घेण्याचा अधिकार आहे. एका आयकर भरणाऱ्या महिलेची झालेली तुम्हाला परिस्थिती सांगतो. तिला जेव्हा आयकर अधिकाऱ्यांनी विचारलं की तुमची कोणत्या कोणत्या बँकेत खाती आहे, तेव्हा तिने स्पष्ट उत्तर त्या आयकर अधिकाऱ्यांना दिलं ज्याच्यावर तिने सही केलेली आहे की माझे व्यवहार सगळे माझा नवरा बघतो, फक्त चेकबुकवर मी सही करते. अशा प्रकारची वेळ आपल्यावर येऊ नये, अशा प्रकारची काळजी आपण घेत जा. हे बँकेच्या खात्याच्या संदर्भातलं आपण बघितल्यानंतर थोडस मी नामांकनाकडे जातो, नाम निर्देशनाकडे. नॉमिनेशन तरी आपलं जॉईंट अकाउंट असलं तरी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे की आपण नामांकन करावं. तशा प्रकारची तरतूद बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये कलम 49 अ मध्ये केलेली आहे. तुम्हाला नाम निर्देशन करायचा अधिकार आहे आणि आपण नाम निर्देशन जरूर करावं. जरी संयुक्त खातं असलं तरी ते करावं. नाम निर्देशन आणि वारसा हक्क यातला आपण फरक लक्षात घेतला पाहिजे. नाम निर्देशन पत्र ही फक्त बँकेची किंवा आपली सदनिका ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे त्या सोसायटीची सोय आहे. त्याच्यामुळं वारसदारांच्या हक्कावर कुठल्याही प्रकारची गदा येत नाही. फक्त ज्याचं नामांकन केलेलं आहे, समजा बँकेमध्ये एखाद्या ठेवीला नामांकन केलंय आणि दुर्दैवानं त्या ठेवीदाराचं निधन झालं, तर नामांकन बँक फक्त एकच काम करते की त्या नामांकित केलेल्या व्यक्तीला त्या ठेवीची रक्कम प्रदान करते. परंतु ज्या ठेवीदाराला, ज्या नामांकित केलेल्या व्यक्तीला या ठेवीची रक्कम मिळालेली आहे त्याच्यावर ही कायदेशीर जबाबदारी असते. आपल्या देशामध्ये एक कायदा आहे, भारतीय वारसा हक्क कायदा, इंडियन सक्सेशन ऍक्ट. या ऍक्ट मध्ये वारसदारांचे विविध प्रकार करण्यात आलेले आहेत. प्रकार म्हणजे वर्ग, वर्ग एकचा वारसदार, वर्ग दोनचा वारसदार, वर्ग तीनचा वारसदार. हा इतक्या खोलात जायचा आपला विषय नाहीये. परंतु तो नाम, ज्याचं नाम निर्देशन केलेलं असतं त्याच्यावर ही एक वैधानिक जबाबदारी आहे की त्यानं ही रक्कम वारसदारांमध्ये वितरित केली पाहिजे. परंतु नाम निर्देशनामुळं जशी बँकांची सोय होते तशी ठेवीदारांची पण सोय होते. म्हणून सर्वांनी नाम निर्देशन न चुकता करावं, त्याची काळजी घ्यावी असं माझा एक सर्वांना सल्ला आहे. प्रणाम. येस सर, नक्कीच धन्यवाद सर. आता तुम्ही जे जे काही मला आम्हाला सांगितलं की PPF झालं किंवा NSE याबद्दल पण आपण काही सांगू शकता का, म्हणजे जे आपण शॉर्ट टर्मचे इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्याबरोबर काही लॉंग टर्मचे इन्व्हेस्टमेंट साठी पण जे PPF NSE या काही गोष्टी आहेत त्याबद्दल आपण थोडस मार्गदर्शन करू शकता. प्रणव, आपण आता काय केलं की आपण कागदपत्रांचं नियोजन बघितलं. हो बरोबर. नंतर आर्थिक नियोजनामध्ये आपण बँकांच्या संदर्भातले व्यवहार आणि नाम निर्देशन याच्याबद्दल चर्चा केली. आणि ही चर्चा करत असताना आर्थिक नियोजनाचा एक भाग म्हणून आपण अल्पकालीन 6 महिन्यापर्यंतच्या नियोजनाकडे गेलो होतो. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मध्यमकालीन आणि दीर्घकालीन नियोजन. तर या संदर्भ हे जेव्हा मी मध्यमकालीन नियोजन म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर साधारणपणे आपल्या मुलांच्या गरजा भागू शकतील त्यावेळेला जी रक्कम आपल्याला लागणार आहे त्या साधारणपणे 15 ते 20 वर्षांचं नियोजन माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मी आपल्याला जर सांगेल की आपण जेव्हा मध्यमकालीन आर्थिक नियोजन करतो तेव्हा त्याचा कालावधी साधारणपणे हा 10 ते 15 वर्ष मुदतीचा असला पाहिजे. या ठिकाणी आपण काही गुंतवणुकींचा विचार करणार आहोत. ज्यावेळेला आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो त्या गुंतवणूक ज्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी गुंतवणूक करताना आपण गुंतवणुकीच्या 3 महत्वाच्या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. गुंतवणुकीमधला पहिला अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सुरक्षितता किंवा सिक्युरिटी. दुसरी गोष्ट, या गुंतवणुकीपासून मला मिळणारा परतावा किंवा रिटर्न. आणि तिसरी गोष्ट, जरी ही गुंतवणूक माझी दीर्घकालीन असली तरी जर मला कधी लागलं
तर या गुंतवणुकीतून मला काही पैसे परत मिळू शकतात का, त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी किंवा परिपक्वता अशा तऱ्हेने. ज्यावेळा आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो त्यावेळेला गुंतवणूक करताना सिक्युरिटी, लिक्विडिटी आणि रिटर्न या तीन गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आता या ठिकाणी मी अजून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आपण ही जी गुंतवणूक करत आहोत ही आपण आपल्या भविष्यकालीन गरजांसाठी करत आहोत. म्हणजे माझ्याकडे दरवेळेला गुंतवणूक करण्यासाठी अतिरिक्त पैसा असेलच असं नव्हे. जेव्हा अतिरिक्त पैसा असेल तेव्हा अनेक इतर मार्गांनी मी रिस्की इन्व्हेस्टमेंट मी करेल, परंतु जेव्हा माझी रिस्क बेअरिंग कपॅसिटी ही मर्यादित आहे अशा वेळेला ज्यावेळेला मी गुंतवणूकी करेल तेव्हा गुंतवणूक करताना मी लिक्विडिटी, सिक्युरिटी आणि रिटर्न या तीन महत्वाच्या तत्वांचा विचार करेल. आणि या दृष्टिकोनातून गेली जवळजवळ 30-35 वर्ष माझ्या तरुण पक्षकारांना, क्लायंट्सला जो मी सल्ला दिला आणि ज्याची फळं ते अतिशय आनंदाने चाखत आहेत अशा केंद्र शासनाच्या एका योजनेचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. वस्तुतः ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याचे अनेक कंगोरे मी आज या ठिकाणी उलगडून दाखवणार आहे. त्या योजनेचं नाव आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना. सामान्यतः ही योजना ही 15 वर्ष मुदतीची आहे. या योजनेखाली आपल्याला टपाल खात्यात किंवा राष्ट्रीयकरण झालेल्या बँकेमध्ये खातं उघडावं लागतं. टपाल कचेरी असो किंवा बँक असो याचं मुख्य जे नियंत्रण होतं हे केंद्र सरकारकडनं होतं. म्हणजे गुंतवणूकदार आणि केंद्र सरकार या दोघांच्या मधले मध्यस्थ म्हणून राष्ट्रीयकरण झालेल्या बँक्स आणि टपाल खातं याची भूमिका बजावत असतात. सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की या योजनेला टपाल खातं असेल किंवा राष्ट्रीयकरण झालेली बँक असेल यांची सुरक्षितता नसून आपल्या देशाच्या केंद्र सरकारची सुरक्षितता आहे. आणि म्हणून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा अत्यंत निर्धोक मार्ग म्हणून आपण पीपीएफ कडे बघितलं पाहिजे. एका नावावर एका वर्षाला आपण या खात्यामध्ये जास्तीत जास्त 3 लाख रुपयांची आपण गुंतवणूक करू इच्छितो. या गुंतवणुकीची अजून 2 महत्वाची वैशिष्ट्ये, जसं मी बचत खात्याबद्दल बोललो की बचत खात्यावर मिळणारं फक्त पहिल्या 10,000 रुपयांचं व्याज हे करमाफ आहे, परंतु पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना या योजनेमध्ये तुम्हाला कितीही व्याज मिळालं तरी ते पूर्णपणे करमाफ आहे. माझ्या एका पारशी समाजातल्या एका पक्षकाराची मला मुद्दाम गोष्ट सांगतो. गेली अनेक वर्ष दरवर्षी 1.5 लाख रुपये त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये भरलेले आहेत. 15 वर्षानंतर त्यांच्या खात्यामध्ये व्याजासकट जवळजवळ 30-35 लाख रुपये गोळा झाले. साधारणपणे आताचा 8% व्याज जर धरलं तर आता त्यांना साधारणपणे 2.5-3 लाख रुपये एवढं व्याजाचं उत्पन्न मिळत आहे आणि हे व्याजाचं उत्पन्न पूर्णपणे करमाफ आहे. म्हणजे याच्या बरोबर सिक्युरिटी आहे आणि रिटर्नही चांगलं आहे. ह्या रिटर्न कडे जर आपण एका दुसऱ्या एका दृष्टिकोनातून बघूया, आज हे व्याजाचा दर साधारणपणे आपल्याला 7.5-8% असा वाटतो, परंतु आयकर क्षेत्रात काम करणारा एक सल्लागार म्हणून जेव्हा या कर्माफ व्याजाकडे मी बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की हे व्याज पूर्णपणे कर्माफ असल्यामुळे हे 8% किंवा 7.5% जे व्याज आहे हे कर्माफ व्याज आहे. म्हणजे माझं कर्माफी व्हायच्या आधी जर मी कॅल्क्युलेशन केलं असतं, मी जर 20% स्लॅबमध्ये असेल तर माझा खरा परतावा या खात्यावरचा 9.5-10% आहे. जर मी 30% करदरामध्ये असेल तर या खात्यापासून मला मिळणारं उत्पन्न हे साधारणपणे 11% आहे. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पीपीएफच्या व्याजाकडे बघतो तेव्हा आपल्याला असं कळतं की आपल्याला या खात्यापासून मिळणारा व्याजाचा परतावा हा इतर कोणत्याही व्याजापेक्षा अतिशय चांगला असा आहे. या गुंतवणुकीचा मी अजून कटाक्षानं
आग्रह करण्याचं कारण असं आहे की या गुंतवणुकीवर कोणत्याही न्यायालयाची टाच आणता येत नाही. दुर्दैवानं आपण व्यवसाय करत असताना किंवा काही कारणामुळं आपली आर्थिक परिस्थिती डळमळीला आली आणि आपल्या मालमत्तेचा लिलाव जर आपल्या एखाद्या बँकेनं केला तर या लिलाव प्रक्रियेमध्ये आपल्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्याला कुठल्याही बँकेतला कायदेशीररित्या टाच आणता येत नाही असा या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग आहे. आणि 15 वर्ष मुदत संपल्यानंतर प्रत्येक 5 वर्षाने तुम्ही या मुदतीचं नूतनीकरण करू शकता या गुंतवणुकीचं. आणि समजा 15 वर्ष झाली तर त्यावेळेला जे आज उद्योजक आहेत तेव्हा त्यांची मुलं साधारणपणे पदवीच्या वर्गापर्यंत पोहोचलेले असतील अशा वेळा या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा या मुलांच्या व्यवसाय उभारण्यासाठी अतिशय मोठी रक्कम तुम्हाला भाट भांडवलासाठी उपलब्ध होऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेचा विचार करावा असं माझं आग्रहाचं निवेदन आहे. सिक्युरिटी, लिक्विडिटी आणि रिटर्न या तिन्ही दृष्टिकोनातून पाहता. प्रणाम. पीपीएफ बद्दल आपण जी माहिती सांगितली सर त्याबद्दल एक अजून एक गुंतवणुकी संदर्भातला एक प्रश्न आहे की शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक याबद्दल आपण थोडक्यात माहिती देऊ शकता का? प्रणव, खर तर हा विषय आपले एक ज्ञाती बांधव जे प्रतिथीय शेअर ब्रोकर आहेत राजेशभाई मेहता यांनी हा हाताळलेला आहे. परंतु याचा शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडचा गुंतवणुकीशी संबंध असल्यामुळे त्या संदर्भात मी फक्त 2-3 पथ्य गुंतवणूकदारांना सांगेन. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करू इच्छिता तेव्हा आपण त्या कंपनीच्या नुसत्या नफा तोटा पत्रकाकडे बघू नका. आम्ही जेव्हा घोटोड्याला शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला एक जरी मी 8वीला पुण्यात इंग्रजी शिकलो तरी तेव्हा आमच्या 7वीच्या बाईंनी एक वाक्य इंग्रजीत सांगितलं होतं, एव्हरीथिंग दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. केवळ त्या कंपनीला प्रॉफिट झाला म्हणजे त्या कंपनीची आर्थिक क्षमता किंवा सुस्थिती चांगली आहे असं नव्हे. मग हे आपण पाहायचं कसं? 2014 अभ्यास करा, नफा तोटा पत्रक जरा बाजूला ठेवा, त्या कंपनीच्या ऑडिटर्सचा रिपोर्ट वाचा, कंपनीनं काय काय उद्योग केलेले आहेत आर्थिक हे सगळं ऑडिटर चार्टर्ड अकाउंटंट त्या कंपनीचे स्टॅटिस्टिकल ऑडिटर्स असतात. आणि ज्या कंपनी शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केलेले असतात अशा ऑडिटर्सच्या रिपोर्ट मध्ये काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत याचा आपण जरा बारकाईनं अभ्यास करा. एका ऑडिट रिपोर्ट मध्ये मी एक पुस्तक वाचलं, एक बॅलन्स शीट डिकोडेड नावाचं माझ्या एका व्यावसायिक सहकारी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये ज्या ज्या कंपनीचे शेअर स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केलेले आहेत या कंपनीच्या ताळेबंदामध्ये नफा तोटा पत्रकामध्ये काय काय प्रकारचे घोटाळे आहेत त्या कंपनीचा उल्लेख, त्या कंपनीचं आर्थिक वर्ष आणि त्या कंपनीचं नाव याच्या सकट केलेलं आपल्याला आढळत. तर माझा गुंतवणूकदारांना सल्ला राहील की आपण शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी केवळ नफा तोटा पत्रकातल्या नफ्याच्या आकड्याकडे न बघता तुम्हाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं यथार्थ दर्शन घडावं म्हणून न चुकता ऑडिट रिपोर्ट वाचा, त्यातली क्वालिफिकेशन वाचा. क्वालिफिकेशन म्हणजे ऍडव्हर्स कॉमेंट. याच्याशिवाय या ऑडिटेड अकाउंट मध्ये एक नोट्स टू अकाउंट नावाचा एक प्रकार असतो. त्या नोट्स टू अकाउंट मध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात की ज्या गोष्टी त्या बँक कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या असतात. मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला बॅलन्स शीट डिकोडर त्या पुस्तकातली मी केस सांगतो. त्या पुस्तकामध्ये एका कंपनीच्या स्टॉक इन ट्रेड बद्दल असं लिहिलं होतं, अनेक वर्ष
या कंपनीचं आयात केलेलं रॉ मटेरियल हे बंदरामध्ये न माग ताब्यात न घेता पडू नये. आपण आयात केलेलं रॉ मटेरियल आपण अनेक वर्ष वापरत नाही ही अतिशय भयसूचक घंटा आहे आणि ते त्या नोट्स टू अकाउंट्स मध्ये लिहिले जाते. म्हणून आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा नफा तोटा पत्रका बरोबरच आपण त्यांचे ताळेबंद वाचा, ऑडिट रिपोर्ट वाचा, ऑडिट रिपोर्ट मधली क्वालिफिकेशन वाचा, अकाउंट्स मध्ये लिहिलेल्या नोट्स टू अकाउंट्स वाचा. आणि हे फार टेक्निकल काम आहे, अवघड काम आहे अशातला भाग नाही. एखाद्याला काही अडचण आली तर त्याच्या सर्व प्रकारच्या शंकांचं निरसन मी केव्हाही करत असतो. मला समाजातले अनेक लोक मला मोबाईलवर किंवा व्हॉट्सअपवर अशा छोट्या छोट्या शंका, ते माझे पक्षकार नसले तरी विचारत असतात. तो एक विश्वासाचा भाग असतो आणि मी ते तेवढंच आपण एका दशेने मग गुजराती समाजाचे बांधव आहोत हा आपल्या मधला स्नेहबंध आहे, हा आपला अकृत्रिम जिव्हाळा आहे, हा आपल्यातला विश्वास आहे. म्हणून तेवढ्याच आपुलकीनं विश्वासानं त्यांच्या शंकांचं मी निरसन करत असतो. आपल्याला अशा प्रकारची जर कुठे काही शंका आली तर मला जरूर विचारा. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना आपण, मी मगाशी म्हटलं तसं, पीपीएफ असो की इतर इन्व्हेस्टमेंट असो, ते करताना आपली शॉक ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी काय आहे, धक्का शोषण क्षमता काय आहे याचा विचार करा. म्हणजे उद्या जर 5 लाख रुपयांचे शेअर ज्याची आज मार्केट व्हॅल्यू 5 लाख रुपये ते जर उद्या 2 लाख रुपये झाले तर 3 लाख रुपयाचा एवढा मोठा धक्का सहन करायची आपली आर्थिक क्षमता आहे का, त्याला तोंड देण्यासाठी आपण काही पर्यायी पुंजीची व्यवस्था केली आहे का याचाही विचार करा आणि मग जरूर शेअर मार्केटमध्ये विचार करा. प्रणाम. येस. एक छोटस उदाहरण मला किंवा एक माहिती तुम्ही जर लोकांना दिली तर बरं पडेल. एनएससी मध्ये जी तुम्ही एक गुंतवणुकीचा एक तुम्ही सल्ला देत होतात की 5 वर्षाच्या कालावधी पुरता 6 वर्षाच्या, तर त्याबद्दल आपण थोडस एक मार्गदर्शन करू शकता का की जे पेन्शन साठी तुम्ही एक मागे एक असा सल्ला दिलेला माझ्या स्मरणामध्ये आहे ते? हा एक दीर्घकालीन नियोजनाचा भाग आहे. आता लोक प्रत्येक वेळेला अप्रिसिएशनचा विचार करत असतात परंतु त्या ठिकाणी दरवेळेला सिक्युरिटी, लिक्विडिटी, लिक्विड आणि रिटर्न याचा भाग असेलच असं नाही. एनएससीच्या संदर्भात जसं मी पीपीएफचा माझ्या पक्षकारांना सल्ला दिला तसा मी माझ्या पक्षकारांना हा पण एक सल्ला देत असेल की तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये तुमची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन फक्त पहिली 5 वर्ष अखंडितपणे एक विशिष्ट रक्कम गुंतवित चला. त्याला जरी नाव नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असलं तरी आपण आपल्या सोयीसाठी त्याला आपण रिकरिंग डिपॉझिट असं आपल्या सोयीसाठी नाव देऊया. 5 वर्ष खंड न पडता आपण 60 महिने ही गुंतवणूक करायची आपण असं गृहीत धरू. आणि ह्याचा अनुभव माझे सगळे कुटुंबीय, माझे सगळे तरुण गुंतवणूकदार पक्षकार घेत आहेत. ज्यांनी सांगितलेला हा सल्ला ऐकला 5 वर्षाचा त्यांचा अनुभव असा आहे की 5 वर्षानंतर त्यांना 3000 ते 4500 रुपये मिळतात. केंद्र शासनाचं संरक्षण असल्यामुळं सिक्युरिटी, लिक्विडिटी, रिटर्न काही काळजी करायचं कारण नाही. प्रत्येक 61व्या महिन्याला त्यांना 4500 रुपये अंदाजे मिळतात. मग ते काय करतात, 61व्या महिन्यात 4500 रुपये मिळाले की त्यातले 3000 रुपये पुन्हा पोस्टामध्ये गुंतवतात, 1500 रुपये घरी घेऊन येतात. हे कालचक्र 62व्या महिना, 63व्या महिना, 64व्या महिना असं सतत ते चालू ठेवतात. झाड केव्हा लावलंय, फक्त पहिली 5 वर्ष बीजारोपण केले मूळ कॉर्पसच आणि फळ मी 5 वर्षानंतर चाखायला सुरुवात केलेली आहे. आणि फळ चाखत असताना मी काय करतोय, 61व्या प्रत्येक 61व्या महिन्यात मला अंदाजे 4500 रुपये मिळत आहेत. 1500 रुपये मी माझं सेवानिवृत्ती वेतन म्हणून 5व्या वर्षापासून घरी आणायला सुरुवात करत आहे. आणि
हा कॉर्पस नुसता मला नव्हे, एकदा मी 60 महिने हे बीजारोपण केलं की हे त्याच जी दाट वृक्षराई होणार आहे ती माझी पुढची सगळी 300-400 वर्षांची पिढी त्याची फळ भोगत फळ चाकत बसणार आहे. मला फक्त 5 वर्ष ही गुंतवणूक करायची, 5 वर्षानंतर छोटी असेल तरी 1.5 वर्षाची पेन्शन मला मिळणार आहे आणि ही पेन्शन हा न आटणारा धरा आहे, कधीही न आटणारा. फक्त मी पहिली 5 वर्ष झाड लावलंय, मे बी रिटर्न कमी असेल परंतु ते रिटर्न मला मिळणार आहे आणि माझे सगळे वारसदारांचे वारसदार या वृक्षाच्या सावलीमध्ये विचारणार आहेत. प्रणाम. खूपच महत्वाचा हा एक सल्ला तुम्ही दिला सगळ्यांनाच की 5 वर्ष थोडक्यात म्हणतात 5 वर्ष इन्व्हेस्ट करा आणि आयुष्यभर बसून खा अशा टाईप मध्ये थोडासा तो एक सल्ला आहे. तर सर आपण आपल्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊयात की इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्याचा विषय आल्यावरती एक विमा हा सुद्धा एक महत्वाचा त्याच्याच बरोबरचा एक विषय आहे. तर विमा या विषयाबद्दल थोडस आपण माहिती सांगावी. पहिल्यांदा विम्याच्या संदर्भात एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे की म्हणजे विमा ही गुंतवणूक नव्हे. आपल्या लोकांना इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स या संकल्पना नीट समजणं अत्यंत गरजेचं आहे. गुंतवणूक जी आपण करतो ती आपल्याला काही परतावा मिळावा म्हणून करत असतो आणि विमा जो आपण घेतो हा आपला एक संरक्षणाचा भाग असतो. म्हणजे आपण जेव्हा विम्याचे हप्ते भरतो तेव्हा ते तो विम्याचा हप्ता आपल्याला परत आयुष्यात कधीही परत मिळत नाही, तो आपला खर्च असतो. परंतु ते आपलं आणीबाणीचं एक क्षेत्र असतं. म्हणून मूलत आपल्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, तरुण उद्योजकांनी हे जरूर लक्षात घेतलं पाहिजे. महाड मधल्या अनेक ज्ञाती बांधवांनी विमा नसल्याचा फटका पुराच्या वेळेला भोगलेला आहे आणि अशी अनेक लोकांनी विमा नसल्याची फळ भोगलेली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 138 कोटी आहे, परंतु यातला अतिशय मोठा भाग असा आहे की ज्यांना विमा हा वायफळ खर्च वाटतो, हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे आणि विमा हे आणीबाणी मधलं आपलं एक अस्त्र, आपली ढाल म्हणून आपण विम्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे हे माझ्या युवक मित्रांना आव्हान आहे की त्यांनी हे लक्षात घ्या की विमा हा खर्च नसून तुमची भविष्य काळातली आणीबाणीतली अतिशय मौलिक अशी सहाय्यभूत ठरणारी काठी. विम्याचे 2 प्रकार आहेत. एक लाईफ इन्शुरन्स म्हणजे आपल्या आयुष्यावरचा विमा जो आपण आपल्या शरीराशी संबंधित असतो आणि दुसरा सर्वसाधारण विमा जनरल इन्शुरन्स जो आपल्या मालमत्तेच्या संदर्भात असतो. ज्यावेळेला मी आयुर्विम्याच्या संदर्भात बोलतो तेव्हा आपण आयुर्विम्याच्या संदर्भातले 3 उपप्रकार लक्षात घेतले पाहिजेत. एक आपल्या आयुष्यावरचा विमा ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स म्हणतो, दुसरं आपल्या वैद्यकीय खर्चावरचा विमा जो आपल्या शरीराशी संबंधित आहे त्याला आपण म्हणतो मेडिक्लेम इन्शुरन्स किंवा वैद्यकीय विमा योजना, आणि तिसरं तुम्ही तुमचं दुर्दैवानं काही दुर्घटना झालेली नाही, आजारपण झालेलं नाही, पण कुठे अपघातात सापडलेला अशा वेळेला वैयक्तिक अगवा अपघात विमा योजना पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स. अशा तऱ्हेनं वैयक्तिक विम्याच्या संदर्भात आपण 3 विमा योजनांचा अभ्यास केला पाहिजे. एक आयुष्यावरचा विमा, एक वैद्यकीय खर्चाचा विमा आणि तिसरा आपल्या अपघातात आपण अपघातात झालो होतो त्याचा विमा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आता जवळजवळ 6:30 वाजून गेलेले, त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी उरक्त घेतो. ज्या वेळेला आपण आयुर्विम्याचा विचार करतो तेव्हा आपण फक्त एकच काळजी घेतली पाहिजे की आपण मनीबॅक पॉलिसीचा विचार न करता ज्या मनीबॅक पॉलिसीमध्ये आपल्याला 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्षानंतर पैसे मिळतात
आपल्याला विम्याचा मूळ हेतू जर लक्षात आला असेल तर आपल्याला हे पटेल की आपल्याला मधल्या मधल्या कालासाठी पैशाची गरज नसून आपण विमा ही आणीबाणी मधली ढाल म्हणून विम्याकडे बघत आहोत. त्यामुळं आपण जेव्हा विमा घेतो तेव्हा आयुर्विम्याचा जो विचार करू आपण तो पुढच्या 40-50 वर्ष अगदी 60 वर्ष मुदतीचाही विमा आपण घ्यायला हरकत नाही. सर्वच प्रकारच्या विमा कंपनीज आपल्याला एवढ्या 60-70 वर्ष पर्यंतचा विमा देतात. आपण 20-25 वर्षाचे असताना 70-80 वर्ष वयापर्यंतचा विमा घेण्यामागचा आग्रह करण्यामागची माझी भूमिका अशी आहे की तुम्हाला या वयात जो तुम्ही विमा उतरवता पुढच्या 50-60 वर्षांचा त्याचा दर विम्याचा अतिशय कमी असतो आणि त्यामुळे वयाच्या 40-50 वर्ष विमा उतरवण्यापेक्षा अगदी कमी वयामध्ये कमी दरामध्ये विमा उतरवा. त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की कमी वयामध्ये जर विमा उतरवला तर अनेकदा तुम्हाला वैद्यकीय चाचणींना सामोरं जावं लागत नाही. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मोठ्या रकमेचा विमा असेल तर तुमची वैद्यकीय चाचणी जरूर होईल परंतु छोट्या किंवा कमी रकमेच्या ज्या जी विमा प्रपत्र असतात त्यामध्ये तुम्हाला वैद्यकीय चाचणीला सामोरं जावं लागत नाही. आणि या दृष्टिकोनातून आपण वयाच्या खूप कारकिर्दीच्या प्रारंभीच म्हणजे माझं तर अगदी युवकांना किंवा जे नवविवाहित आहेत त्यांना पण सांगणं की तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या वयाचा पण आता त्यांच्या वयाच्या 60-70 वर्ष वयाचा जरूर विचार करा. तुम्हाला हप्ता अतिशय कमी बसेल आणि वैद्यकीय चाचण्यांपासूनही तुम्हाला दूर राहावं लागेल. मेडिक्लेमचंही असंच आहे. जो नियम मी वैद्यकीय आयुर्विम्याबद्दल सांगितला तेच मी मेडिक्लेम बद्दलही सांगतो आणि तीच गोष्ट मी पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स बद्दल सांगतो. जी गोष्ट आयुर्विम्याला लागू आहे तीच गोष्ट सर्वसाधारण विम्याला लागू आहे. माझ्या मालमत्तेचं मला संरक्षण करायचं आहे म्हणून मी तीन प्रकारचे माझ्या व्यवसायामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी व्यवसायात नसलो तरी तीन प्रकारच्या सर्वसाधारण विम्यांचा विचार मला करायचा आहे. एक माझ्या मालमत्तेचा विचार करायचा आहे. माझं घर आहे, माझा बंगला आहे, माझी गाडी आहे, माझ्याकडे सोनं चांदी आहे. अडचणीमध्ये एखाद्या वेळेला आपल्या घरामध्ये चोरी झाली, आग लागली, दरोडा पडला अशा वेळेला आपण रस्त्याने चालत असताना एखाद्या महिलेची गळ्यातलं मंगळसूत्र ओढून नेलं अशा वेळेला जर आपल्याकडे विमा असेल तर त्याची नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनीकडे मिळू शकते. म्हणून माझा आपल्याला आग्रह असेल की आपण विम्याकडे खर्च या दृष्टिकोनातून न बघता आपण विम्याकडे एक आणीबाणीतलं अस्त्र या दृष्टिकोनातून बघा आणि आपली सर्व प्रकारची मालमत्ता तुम्ही त्या मालमत्तेचा विमा उतरवा. मालमत्तेच्या विम्याबरोबरच अजून दोन प्रकारचे सर्वसाधारण विम्यांचा आग्रह मी धरेल. एक जे व्यवसाय करतात माझ्यासारखे जे व्यवसाय करतात चार्टर्ड अकाउंटंट असतील, ऍडव्होकेट्स असतील, कंपनी सेक्रेटरीज असतील, लॉयर्स असतील, मेडिकल प्रोफेशनल्स असतील, आर्किटेक्ट असतील, इंटिरियर डिझायनर्स असतील यांनी प्रोफेशनल इंडेमनिटी चा जरूर विचार करावा. आम्ही आमचा व्यवसाय करत असताना अतिशय काळजीपूर्वक व्यवसाय करत असतो त्याला आम्ही प्रोफेशन असं म्हणतो. त्याला अतिशय उच्च दर्जाची प्रोफेशनल क्वालिफिकेशन असतात, अतिशय अवघड अशा परीक्षा आम्ही व्यावसायिकांना दिलेल्या असतात. मग तो वकील असेल, सीए असेल, सीएस असेल, एलएलबी असेल, एमडी एमबीबीएस असेल, आर्किटेक्ट असेल. चुकून दुर्दैवानं आमच्या हाताने पण चूक होऊ शकते आमचा व्यवसाय करत असताना आणि अशा वेळेला जर काही आपल्यावर कोणी व्यावसायिक सल्ला चुकल्यामुळं आपल्याकडे काही नुकसान भरपाई मागितली तर अशा वेळेला आपल्याला काही त्याचा त्रास आर्थिक पडू नये म्हणून आपण प्रोफेशनल इंडेमनिटीचा जरूर विचार करा. जे व्यवसायात नाही त्यांनी लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा विचार करावा. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी म्हणजे काय ते सांगतो की आता 2 महिन्यापूर्वी आपल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिशय मोठं वादळ आलं आणि या वादळामुळे आपल्या अनेकांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात ठप्प झाले. अशा वेळेला जेवढे कालखंड तुमचा व्यवसाय ठप्प झालेला असतो 1 महिना असेल 2 महिने असेल 15 दिवस असेल तर जेवढे कालखंड तुमचा व्यवसाय ठप्प झालेला असतो आणि ज्याच्यामुळं तुमच्या नफ्याचं नुकसान होतं, लॉस ऑफ प्रॉफिटचा अर्थ नफ्यामध्ये झालेला घट नसून नुकसान आहे. म्हणजे तुम्हाला वर्षाला 2 लाख 10 लाख रुपये मिळत असतील आणि तुमचा व्यवसाय जर 1 महिना बंद असेल तर साधारणपणे 1 लाख रुपये तुम्हाला महिन्याला नुकसान झालेलं आहे.
तुम्ही जर लॉस ऑफ प्रॉफिट घेतली लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी घेतलेली असेल तर तुम्ही विमा कंपनीकडून जनरल इन्शुरन्सच्या कॅटेगरीमध्ये अशा प्रकारच्या लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीच्या माध्यमातून तुमचा जो नफा बुडालेला आहे लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे बुडालेला नफा त्याची पण तुम्ही नुकसान भरपाई करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे विमा हे एक अत्यंत संरक्षित कवच आहे याचा आपण अनुभव घेऊ शकता. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन बद्दल बोलतो त्यांचं ब्रीद वाक्यच आहे मी कालच भगवद्गीतेमधला 9वा अध्याय वाचत होतो आणि त्या 9व्या अध्यायामध्ये या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या मला वाटतं 30व्या अध्यायामध्ये जो त्यांचा जो मोटो आहे योग क्षेम वहामी अहम हे त्या भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 30व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण या विम्याकडे खर्च म्हणून न बघता एक आपल्या भविष्यातील आणीबाणीची ढाल या दृष्टिकोनातून बघावं अशा प्रकारचं माझं आपल्याला आवाहन राहील. प्रणव आपल्याकडे आता वेळ संपत आली आहे आपण जरा आयोजकांशी थोडीशी चर्चा करू आणि मग आपली मुलाखत थोडीशी आवर्तून घेऊ. हॅलो सतीश सर आहे तर आता आपले विषय काही प्रश्न जे लिहून ठेवलेले आहेत ते आहे पण आता आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे तर पुढच्या ह्याच्यासाठी कसं जाऊ शकतो आपण किंवा काय करू शकतो. आता आपण ज्यांना काही प्रश्न असतील जी मुलाखत ऐकतील त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांना 5 मिनिटं द्या ना काय असतील तर आणि हा बोला माझ्या प्रश्नांनी सुरुवात करतो मी. मला असा माझा पहिला प्रश्न असा होता की आपण आता बाकीचे प्रश्न मग मी इथे थांबवतोय मुलाखत आणि आपण प्रश्न उत्तराकडेच मी डायरेक्ट जातोय तो बरोबर आहे आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे. हा सरांना मला असं एक विचारायचं आहे की मगाशी त्यांनी जे सांगितलं की आपल्या जर का नॅशनल बँकेत 5 लाखापर्यंत डिपॉझिट असेल FDR तर त्याचा विमा असतो पण एकाच बँकेचे माझे 4 ठिकाणी 4 ब्रँचमध्ये 5-5 लाख असले तर त्या प्रत्येक बँकेचा वेगळा विचार केला जातो की बँकेच्या नावाचा विचार केला जातो. आपल्याला सर्व बँक मिळून तो विचार केला जातो म्हणजे समजा तुमचं ठाण्यामध्ये 5 पाकडीमध्ये अकाउंट आहे येस आणि ठाणे ईस्टच्या ब्रँच मध्ये दुसरं अकाउंट आहे त्याच बँकेमध्ये महाडला समजा बँकेत आहे अकाउंट बँक असेल तर तुम्हाला 5 लाखाचं कव्हर मग सगळं मिळून एकत्रित केलं जाईल. तुम्हाला प्रत्येक शाखेसाठी हे कव्हर मिळत नाही एक बँक एक कव्हर असं त्याच स्लोगन आहे. सतीभाई मगाशी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता की आमच्या मुलाखतीमधले काही प्रश्न थोडेसे राहिलेले आहेत अजून विचारायचे ते चालू करा ना इतरांचे कोणाचे नसतील तर चालू करा अजून पुरं करू शकतो आपण. ठीक आहे चांगली गोष्ट आहे ही चांगले ऐकताय म्हणजे एकदाच ऐकायला मिळणार आता मला. तेच विचारायचं होतं की चालू करतो अजून 5-6 मुद्दे राहिलेले चर्चे. चालेल 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 नो प्रॉब्लेम. अच्छा फक्त श्रोत्यांची ऐकण्याची क्षमता काय ते मला पाहायचं होतं. तर ठीक आहे मग आपण जर चालेल तर आता सर एक सगळ्यात महत्वाचा व्यवसाय करणे आणि व्यावसायिक या दृष्टीने बँकेचा कर्ज हा एक खूप महत्वाचा विषय आहे तर बँकेचा कर्ज याबद्दल सर आपण थोडस मार्गदर्शन करावं. नव उद्योजकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे बँकांचा कर्ज. बँकांचं कर्ज घेताना अर्जदारांनी काळजी घेतली पाहिजे की आपण जो बँकेला प्रकल्प अहवाल देतो ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो हा गुलाबी न रंगवता तो वास्तव असा सादर करावा कारण इथेच तुमची प्रतिमा घडायला सुरुवात होते. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन त्यामुळे तुम्ही वास्तवतेपेक्षा
रोजी असं जर चित्र रंगवलं तर जो बँकर असतो त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक नकारात्मक चित्र निर्माण होऊ शकतं. म्हणून आपण ज्या वेळेला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो त्यावेळेला तो प्रोजेक्ट रिपोर्ट हा अतिशय वास्तवाला धरून असा असला पाहिजे. आपल्याला जे बँकांकडनं कर्जाची कागदपत्र मिळतात, मंजुरी पत्र असेल किंवा कराराचे अग्रीमेंट असतील, ही आपण अतिशय काळजीपूर्वक वाचली पाहिजे. आमचा अनुभव असा आहे, विशेषतः बँकांचा आम्ही जेव्हा ऑडिट करतो तेव्हा आमच्या लक्षात काही काही वेळेला असं आलेलं आहे की बऱ्याच कर्जदारांकडून अनावश्यक असलेली कागदपत्र पण बँकेने घेतलेली. तर आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपण ज्या कागदपत्रांवर सह्या करतो ती कागदपत्र खरोखर आपल्या कर्ज प्रकरणांशी संबंधित आहेत का. आपण जे कर्ज घेणार आहोत त्याची परतफेड आपण ही वेळच्या वेळेला केली पाहिजे. वेळच्या वेळेला केलेली परतफेड ही तुमची प्रतिमा घडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. काही वेळेला आपल्याला हप्ते भरणं अवघड होतं, अशा वेळेला बँकेला लेखी कल्पना देऊन आपण त्याची पोचपावती द्यावी. आणि अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट करावी, बँक आपल्या खात्यांना जे व्याज लावते त्या व्याजाचा हिशेब आपण एकदा तपासून घ्यावा. बँकेने कोणत्या रकमेवर व्याज लावलेलं आहे, काय दरानं व्याज लावलेलं आहे आणि कोणत्या कालखंडासाठी व्याज लावलेलं आहे. बऱ्याचदा जरी हे कारभाराचं सगळं सामान्यीकरण झालेलं असलं तरी एखाद्या वेळेला जर यंत्रणेमध्ये चुकीची माहिती भरली गेली तर आपल्या व्याज आकारणीमध्ये बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात तफावत पडू शकते. सांगलीमध्ये एक व्यावसायिक आहे, ते फक्त एकच व्यवसाय करतात, तुमच्या कर्ज खात्यावरील व्याज बरोबर आहे की चूक आहे एवढं तपासून देतात ते. एवढा एकच व्यवसाय त्यांचा आहे आणि अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या व्याजाची रक्कम जास्त होती हे दाखवून दिलेलं आहे. तेव्हा कर्ज खात्याच्या संदर्भात मी आपल्याला असं सुचवेल, परतफेड वेळच्या वेळेला करा. परतफेड करताना जर काही अडचण आली तर बँकेला लेखी कल्पना देऊन त्याची पोचपावती तुमच्या दप्तरी ठेवा. व्याजाची जरूर तपासणी करा. आणि मगाशी आपण जो जागांच्या संदर्भात विषय मांडला, प्रॉपर्टी डॉक्युमेंट बरोबर, बऱ्याचदा कर्ज घेताना आपण बँकांकडे आपलं जागेचं मूळ खरेदी खत दिलेलं असतं, ते न विसरता कर्ज पूर्ण झाल्यावर बँकेकडून मागून तुमच्या ताब्यात द्या. आणि दुसरी त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही बँकेकडनं आपल्या जागेवर कर्ज घेता तेव्हा आणि विशेषतः मोठी कर्ज असती तर जागेवरच्या कर्जांची नोंद सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर केलेली असते. ज्या वेळेला तुम्ही तुमचं संपूर्ण कर्ज बँकेला परत करता तेव्हा कटाक्षानं ही काळजी घ्या की जेवढ्या कटाक्षानं बँकेनं तुमचं मॉर्गेज प्रॉपर्टी कार्डवर रेकॉर्ड केलेलं आहे तेवढ्याच दक्षतेनं तुमच्या प्रॉपर्टी कार्डवरचं मॉर्गेज बँकेनं रिलीज केलेलं आहे. म्हणजे मॉर्गेज डीड बरोबर कर्जफेड झाल्यानंतर रिलीज डीड हे देखील अत्यंत महत्वाचं आहे, याची काळजी घ्या. प्रणाम. बँकेचं तर ह्याच्याबद्दल आपण सांगितलंच, पण आता जे आपला मूळ उद्देश आहे की जे छोटे व्यावसायिक जे आहेत तर छोट्या व्यवसाय सुरू करणे किंवा आयुष्याची जडणघडण यामध्ये वेळेचं नियोजन करणं हे खूपच एक महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण सगळेच आम्ही आपल्याला ओळखतो की आपण एका वेळेला अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहात, तर सर वेळेच्या नियोजनाबद्दल आपण मार्गदर्शन आपलं आपण ऑलरेडी जवळजवळ
पावणे दोन तास झालेले आहेत. फक्त अगदी पुढच्या प्रश्नांची एक एक दोन दोन ओळीमध्येच मी उत्तर देईन. बघो उद्योजकांनी एक काम करावं, आपल्या समोर जी जी काम आपल्याला करायची आहेत त्या सर्व कामांची एक चेकलिस्ट पूर्णपणे तयार करून ठेवावी आणि चेकलिस्ट मध्ये कुठलं काम कोणत्या कोणत्या टप्प्याने करायचं, पहिल्यांदा काय काम करायचंय आणि ते कोणत्या टप्प्याने करायचंय याच सविस्तर विश्लेषण आपण त्या ठिकाणी करून ठेवावं. याबाबत कोणाला जर काही अजून वैयक्तिक माहिती पाहिजे असेल तर मी माझ्या मोबाईलवर त्यांनी संपर्क साधावा चेकलिस्टच्या संदर्भात, किंवा पुढच्या बाकीच्या ज्या मुद्द्यांसाठी आपल्याकडे वेळ कमी त्या संदर्भात मी त्यांच्याशी त्याबाबत वैयक्तिकरित्या चर्चा करू शकेल. सर एक जाता जाता एक त्यासाठी त्यांनी एक ड्युडेट डायरी पण ठेवावी. आम्ही 2013 मध्ये एक मेहता कृतांत समितीच्या वतीनं दशनेमा गुजराती मेहता बांधवांचं लोणावळ्याला एक जागतिक संमेलन भरवलं होतं आणि त्या संमेलनामध्ये आम्ही 2013 ते 2038 अशा 25 वर्षांची कालबद्ध सूची त्यांना आम्ही तयार करून दिली होती. ही सूची जरी ती मेहता कृतांत समितीने तयार केलेली असली तरी त्यानंतर आपल्या समाजातल्या अनेक ज्ञाती बांधवांनी ती माझ्याकडनं घेतली. ज्यांना त्याच्यामध्ये रस असेल त्यांनाही आपण ती देऊ शकू. आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये तिचा एक चेकलिस्ट म्हणून खूप उपयोग होईल. सर एक सर्वात महत्वाचा एक प्रश्न असा तुम्हाला आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः 13 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी एक आयकर कायद्यामध्ये एक खूप सुधार किंवा एक आपण उत्साहित बदल केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एक फेसलेस असेसमेंट असेल किंवा नवीन फॉर्म 26 AS असेल, तर याबद्दल सर एक थोडक्यात माहिती दिलीत तर नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल. अतिशय ज्वलंत असा हा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नरेंद्रजी मोदींनी खूप चांगली घोषणा केलेली आहे फेसलेस असेसमेंट आणि नवीन फॉर्म 26 AS. त्याच सविस्तर विश्लेषण मी या ठिकाणी वेळेच्या अनुपलब्धतेमुळे मी करणार नाही, परंतु करदाता आणि एक कर सल्लागार या दोन्ही भूमिकातून मी फक्त त्या संदर्भात दोनच वाक्य मी उच्चारेल की जरी नरेंद्रजी मोदींनी त्याला नाव दिलेलं असतं कल सुलभीकरण, तरी करदात्यांनी अजिबात हुरळून जाता कामा नये. ते जरी नाव त्याचं सिम्प्लिफिकेशन असलं तरी प्रत्यक्षामध्ये संगणकाच्या मार्फत तुमच्यावर आता प्रचंड मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवण्यात येणार आहे. दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक मध्ये बसून 138 कोटी लोक काय काय करत आहेत आर्थिक व्यवहार हे सगळं आपल्या निर्मळताईंना तिथे बसल्या बसल्या कळणार आहे. त्यामुळं फेसलेस असेसमेंट म्हणजे मला आता आयकर कार्यालयात कधी जायचं नाही म्हणून नागरिकांनी हुरळून जाता कामा नये. इनफॅक्ट ते फेसलेस नसून मर्सीलेस आहे हे अतिशय गांभीर्यानं सगळ्यांनी लक्षात घ्यावं. ही अतिशय कळकळीची नम्र विनंती आहे. दॅट इज नॉट फेसलेस बट दॅट इज टोटली मर्सीलेस. आणि नवीन जो 26 AS आणि यात सांगतो की इथून पुढे 10 ते 15 वर्ष आमच्या सनदी लेखापालांना याच्यातनं व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत आणि आता जो 26 AS फॉर्म सांगितला तो तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली तुम्हाला कळायच्या आधी भारत सरकारला कळणार आहे. त्याच्यामुळं हे सुलभीकरण नसून हे तुम्हाला जाळ्यात पकडण्याचं यंत्र आहे, षडयंत्र आहे हे लक्षात ठेवा. मी त्याच्यावर एक मोठा लेख पण लिहिलेला आहे, तो एका व्यापारी मित्र नावाच्या अंकामध्ये आता प्रकाशित पण होत आहे. एवढं पुरेसं आहे त्या 26 AS आणि फेसलेस बद्दल. म्हणजे हा फक्त आता तुम्ही जे हे मधाच बोट आहे फक्त कायद्याबद्दल आता तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये जर आपण व्यावसायिकांच्या बाजूने थोडासा विचार केला तर व्यावसायिकांसाठी फक्त आयकरच नाही तर
अनेक कायदे लागू आहेत, त्याच्यामध्ये भारत सरकारचे कायदे असतील, जर राज्यामध्ये काम करत असेल तर राज्य सरकारचे कायदे असेल किंवा स्थानिक पातळीवरती जे कायदे असेल, तर हे कायदे पालन आणि याबाबत सर आपला एक काही अनुभव किंवा काही आपण माहिती सांगू शकता का याच्याबद्दल? दोनच वाक्यात मी याचा समारोप करेन, कारण की सर मी आपल्या एका मागच्या व्याख्यानाला होतो आणि त्यावेळेला आपण एक गायन कोकिळे संदर्भातलं एक उदाहरण दिलेलं मला अजूनही लक्षात आहे, जर ते उदाहरण आपण देऊ शकलात तर मी नक्की आग्रह करतो तुम्हाला त्या उदाहरण देण्याचा। प्रणव, दोन तीनच वाक्यांमध्ये मी याचा समावेश, कायद्याला लोक कायदा गाढवाय असं म्हणतात, कायदा गाढवाय का शहाणा आहे ते आपण नंतर बघू, परंतु कायदा पाळणं हे शहाणपणाच आहे। तुम्हाला एका गान कोकिळेची मी कथा सांगणार आहे। आंतरराष्ट्रीय कीर्तीची गायिका, आयकर विवरण पत्रक दाखल केलं, आयकर विवरण पत्रकामध्ये असं लिहिलं की मी घर खरेदीसाठी काही लोकांकडून हात उसने पैसे आणलेले आहेत। त्या ठिकाणी बसलेला आयकर अधिकारी बुद्धिमान तर होताच होता पण चारित्र्य संपन्न पण होता। त्यानं त्या आयकर विवरण पत्रकाची अतिशय सूक्ष्मपणे छाननी केली, त्या गान कोकिळेला सुनावणीची नोटीस काढली, ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांची नावं पत्ते यादी मागितली, त्या सर्व लोकांना त्या आयकर अधिकाऱ्याने पत्र पाठवली। त्या आयकर अधिकाऱ्याच्या लक्षात असं आलं की यातली निम्मी पत्र परत आलेली आहे। मग त्या आयकर अधिकाऱ्यांना ज्या लोकांची पत्र परत आली त्यांच्या नावावर जेवढी रक्कम जमा केली होती तेवढी रक्कम त्या गान कोकिळेच्या उत्पन्नामध्ये ऍड केली। आपल्या उत्पन्नात हे उत्पन्न वाढवलेलं आहे म्हणून गान कोकिळेनं पहिल्यांदा एक अपील केलं, ते सीआयटी अपीलकडचं अपील असतं, तिथे गान कोकिळा आली। नंतर गान कोकिळा इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल कडे गेली, तिथे पण गान कोकिळा आली। नंतर गान कोकिळा मुंबई उच्च न्यायालयासमोर आली, मुंबई उच्च न्यायालयामध्ये गान कोकिळेची बाजू प्रख्यात वकील घटनातज्ञ नानी पालखीवाला मांडत होते आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते न्यायमूर्ती चंद्रचूड, आज जे उच्च न्यायालयामध्ये धनंजय चंद्रचूड जे आहे त्यांचे हे वडील। त्यांनी गान कोकिळेला सांगितलं की आपल्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे पण मी कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम करतो, कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, तुमच्या पदाचा तुमच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मी सन्मान करतो, परंतु त्या आयकर अधिकाऱ्यांना जे काही म्हणणं आयकर कायदा आदेशामध्ये मांडलेलं आहे ते मी मान्य करत आहे। तो आयकर अधिकारी खूप छोटा होता परंतु त्याच्या मागे कायद्याची बलाढ्याची लाड होती, ढाल होती आणि त्यामुळं त्या आयकर कायद्यानं आयकर अधिकाऱ्यांना आपल्या सगळ्यांना एक धडा दिलेला आहे, तो म्हणजे कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे। तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात कोणी जरी असला तरी कायदा हा तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। म्हणून माझ्या नवउद्योजकांना आवाहन असेल की कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट कायद्याचा आयुष्यामध्ये करायला जाऊ नका, दीर्घ काळामध्ये तुम्हाला त्याचे फार मोठे गंभीर दुष्परिणाम बघावे लागतात। प्रणव, आता आपण अगदी दोन एक प्रश्नांमध्ये संपूया। हो, आता असं आपण याच्यामध्ये आपले प्रश्न संपलेलेच आहेत, तर फक्त एकदा अजून कोणाचे आपल्या प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील तर एकदा आपण त्याच्याकडे फक्त बघूयात। सतीभाई, काय प्रश्न आहेत? काय प्रश्न? हा, तर चॅट विंडो मध्ये मी चेक करतो एकदा फक्त। तर सर, सुरेश मेहता सर, आपलं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून आभार की आपण या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन
केलं आमच्या सगळ्यांना, आणि विशेषतः एक सीए लेखक प्राध्यापक त्याच्यानंतर वक्ता सामाजिक कार्यकर्ता असे अनेक विविध आपल्या आयुष्याचे रंग आहेत की जे आपण एका वेळेला अनेक काम भूषवत आहात. तर सर आपलं खरंच मनापासून आभार की आपण आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आलात आणि आपण आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आमच्या समोर केलेलं आहे. तर ह्याच बरोबर सर एक शेवटी एक आपण आजच्या ज्या काही कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या काही गोष्टी शिकलो तुमच्याकडनं, तर त्याच्यामधला एक छोटासा आढावा फक्त मला या ठिकाणी सगळ्यांच्या समोर मांडावासा वाटतो आहे. ते म्हणजे अनेक गोष्टी नव्याने माहिती झालेल्या आहेत. ते म्हणजे कागदपत्रांचं नियोजन, त्याच्यानंतर डिजिटल लॉकर असेल, त्याच्यानंतर सेंट्रल KYC असेल, साधन म्हणजे इंटरनेट हे साधन आहे साध्य नाही, त्याच्यानंतर आपल्या मालमत्तेचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते प्रत्येक 6 महिन्यानंतर आपण काढणं गरजेचं आहे की आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये कुठला पद्धतीचा बदल झालेला नाहीये ना. त्याच्यानंतर प्रत्येक संकट हे एक संधी निर्माण करून देणार आहे. 6 महिन्याचा खर्च भागेल असं आर्थिक नियोजन ठेवावं. त्याच्यानंतर जॉईंट अकाउंट वरती आपण भर दिलेला आहे. आपत्कालीन नियोजन अशा, आणि चेकलिस्ट जे सगळ्यात महत्वाची की व्यावसायिकांनी चेकलिस्ट जी केलेली आहे त्याबद्दल आपण हे सांगितलेलंच आहे. तर सर आपलं एक या सगळ्याच गोष्टीबद्दल मनापासून आपले आभार. सर एक फक्त जाताना माझा एक शेवटचा आपल्याला एक प्रश्न आहे की जो शब्द दिलेला शब्द पाळा याबद्दल आपण एक मागे अनेक कार्यक्रमांमध्ये काही एक आपला अनुभव व्यक्त केलेला होता, तर त्याबद्दल आपण एक जाता जाता एक माहिती सांगितली तर सर खूप बरं होईल त्याच्याबद्दल. शब्द पाळणं हे वेळेसारखं महत्वाचं आहे. हा मेधाताई पाटकरांचा किस्सा आहे. हे सामाजिक जीवनात वावरताना अनेक व्यक्ती कशा मोठ्या पदावर पोहोचल्या त्याचं हे उदाहरण आहे. त्यांना आम्ही एका कार्यक्रमाला बोलवलं होतं. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 5 होती. कार्यक्रमाच्या आधी साधारण 15 त्यांनी मला फोन केला आणि मला विचारलं की सुरेशभाई आपला कार्यक्रम नक्की किती वाजता चालू होणार. त्यांना मी म्हटलं ताई आपला कार्यक्रम 5 चालू होईल. मग तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मला सांगलीला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, जर तुमची परवानगी असेल तर मी सांगलीचा कार्यक्रम घेईन आणि मग तुमच्या कार्यक्रमाला येईल. तर त्यांनी काय केलं, सांगलीचा मूळ कार्यक्रम सकाळी 11 होता. त्यांना सांगितलं की माझी कमिटमेंट आहे, मला 5 कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याला रंगमंचावर उपस्थित राहायला पाहिजे, तर तुम्ही तुमची वेळ बदला, मी सांगलीला कार्यक्रमाला येईल. त्याप्रमाणे त्यांनी तो कार्यक्रम सकाळी 11 वेळ 9:30 केली. 9:30 ते 11 कार्यक्रम केला. त्यावेळेला थोडीशी वाहतुकीची साधनं कमी होती, त्यामुळे 11 ते 4 पुणे सांगली पुणे प्रवास केला. 4 त्या पुण्यात आल्या आणि बरोबर 5 रंगमंचावर त्या आल्या होत्या. म्हणजे वेळ पाळून आपण समाजासमोर जे काही नवीन आदर्श निर्माण करतो त्याचं हे आदर्श अतिशय उत्तम उदाहरण आहे आणि आपल्या उद्योजकांनी ते पाळणं अतिशय गरजेचं आहे. प्रणाम. येस असं एक सुधा मूर्ती मॅडमचा पण एक त्यांचा पण एक अनुभव आपल्याला आलेला आहे. तो फक्त एकदा त्याच्याबद्दल सुधा मूर्ती आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला आल्या होत्या. त्या कसं झालं की ही चारित्र्य प्रतिष्ठानची जी वाटचाल होती त्याच्यामध्ये देशातल्या अनेक मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध आला. शब्द पाळणं म्हणजे काय असतं हे मी सुधा मूर्तींकडनं पण शिकलो. एका कार्यक्रमाला आम्ही सुधा मूर्तींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं. आदल्या दिवशी स्वतः राममूर्ती टेलिफोनवर, त्या काळात मोबाईल फारसे नव्हते, ही साधारण 11 गोष्ट आहे. आम्ही आमचा राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार सुधा मूर्तींना दिला होता, जाहीर केला होता आणि त्यांनी तो स्वीकारायचं मान्य केलं होतं. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 स्वतः राममूर्ती माझ्याशी टेलिफोनवर बोलत होते. ज्या वेळेला ते त्यांच्या करड्या होतात बोलले की मी राममूर्ती इंग्रजीमध्ये बोलले की मी राममूर्ती बोललोय, मला अतिशय घाम फुटला आणि मी जरी खुर्चीत बसलेलो होतो तरी टेलिफोनवर बोलताना मी त्यांच्याशी उभं राहून बोलायला लागलो. आणि ते म्हटले मिस्टर मेहता
Sudha is not going to come to your program tomorrow because she is ill. I was frozen. पण हे की काय कळलं कशी तुम्हाला मदत करते बाबा. मी त्यांना मी 15 सेकंदात मी स्थिरस्थावर झालो आणि मी राममूर्ती सरांना म्हटलं सर मे आय रिक्वेस्ट यू वन थिंग. ते म्हणले येस. म्हटलं सर इ पॉसिबल कॅन यू रिप्लेस सर. ते म्हटले मिस्टर मेहता आय वुड हॅव लव्ह टू जॉईन बट टुमॉरो आय हॅव गॉट अन अपॉइंटमेंट ॲट डेली इन मॉर्निंग सो आय वुड बी आउट ऑफ पोझिशन टू अटेंड. मी त्यांना आभार मानले त्यांचे आणि फोन खाली ठेवून दिला. माझ्या सहभागातीला मी सांगितलं की उद्या सुधाताई काय आपल्या कार्यक्रमाला येणार नाही त्यांच्या गैरहजेरीत आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. 15 ते 20 मिनिटं झाली दुसऱ्या फोनवर स्वतः सुधाताई आणि स्वतः सुधाताई मी सांगितलं की मिस्टर मेहताजी युअर प्रोग्राम इज रिलेटेड टू कॅरेक्टर बिल्डिंग अबॉइडिंग बाय द वर्ड इज अ पार्ट ऑफ नॅशनल कॅरेक्टर अँड तुम्ही मला राष्ट्रीय चरित्र्याचा पुरस्कार देणार आहात त्यामुळं मी तुम्हाला दिलेला शब्द पाळणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी आजारी आहे हे खरं आहे. मी उद्या 3 वाजता चार्टर फ्लाईटनी पुण्याला येईन. 4 वाजता एअरपोर्टला उतरेन. फक्त तुमच्या कार्यक्रमात एकच बदल करा. जो तुम्ही पुरस्कार मला 6 वाजता देणार आहात त्याच्या त्यांना मी पॉईंट टू पॉईंट प्रोग्राम दिला होता त्याच्याऐवजी बरोबर 5 वाजता मला पुरस्कार द्या. त्या 4 वाजता पुण्यामध्ये आल्या. 4:30 वाजता त्यांचे जे प्रकाशक पुण्यामधले त्यांच्या माध्यमातून माझा त्यांचा परिचय झाला. त्या मेहता पब्लिशिंग हाऊसमध्ये त्या 4:30 ला आल्या आणि बरोबर 5 वाजता त्यांचे वैद्यकीय सल्लागार रंगमंचावर मागं बसले होते. 5 वाजता सुधाताई आल्या. तो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आम्ही केला. त्यांनी कार्यक्रमामध्ये हाच संदेश सगळ्या तमाम पुणेकरांना दिला की मी तुम्हाला शब्द दिला होता. हा कार्यक्रम राष्ट्रीय चरित्र्याचा आहे. वेळ पाळणं आणि शब्द पाळणं हा राष्ट्रीय चरित्र्याचा भाग आहे. म्हणून माझं शरीर मला साथ देत नव्हतं तरी माझ्या मनाची साथ असल्यामुळं मी या ठिकाणी आलेले आणि त्यांनी 1/2 तासामध्ये आपलं भाषण उरकून 5:30 ला त्या पुन्हा एअरपोर्टला गेल्या लोहगावला आणि साधारण 4 प्लेननी पुन्हा त्या बंगलोरला परत गेल्या. वेळ पाळण्याचा संस्कार आणि शब्द पाळण्याचा संस्कार आम्ही मेधाताई पाटकर आणि म्हणजे एक या ठिकाणी सर्वांना मला एक सांगताना अतिशय आनंद होतोय की ज्या वेळेला मूर्ती सरांचा फोन मेहता सरांना आला होता ते ह्याच केबिन मध्ये फक्त मी आणि ते आम्ही दोघच बसलो होतो त्यावेळेला. आणि फोन आल्यानंतर सुद्धा मला माहिती नव्हतं पण नंतर ह्या काही गोष्टी झाल्या की तेव्हा एक कळालं की ते दिलेला शब्द पाळण्यासाठी स्वतःच्या खर्चाने चार्टर्ड प्लेन करून ज्या वेळेला त्या एका कार्यक्रमाला येतात तरी खूपच मोठी गोष्ट मी वैयक्तिक या माध्यमातून शिकलो होतो. तर हे सतीश सर आता आपल्या कार्यक्रमाच्या आपण एकदम शेवटच्या पर्वाला आहे तर आता इथून पुढे मी आपल्याला रिक्वेस्ट विनंती करतो की आपले जर प्रश्न असतील तर आपण त्याबद्दल विचारावेत अन्यथा आपण पुढचं सूत्र आपल्या हातात घ्यावं. सतीश सर हॅलो. कोणाचे काही प्रश्न असतील तर जरा विचारले तर बरं पडेल. अतिशय सुंदर उद्बोधक माहिती दिलेली आहे. मला वाटतं की चर्चा एवढी चांगली झालेली आहे की कोणाच्या मनात प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारे शंका राहिलेली नाहीये. आणि प्रणव तुम्ही अतिशय सुंदर मुलाखत घेतली की तुम्ही स्वतः CS आहेत आणि त्यामुळे बरोबर म्हणजे त्या मुलाखतीचा गाभाच तुम्ही आम्हाला उलगडून दाखवलात आणि त्या सुरुवातच अशी छान केली की सुजय तलाटीनी की ज्या वेळेला परिचय दोघांचाही करून दिला त्यावेळेला समोर ज्या येणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत ते त्या कायद्यामध्ये किती तज्ज्ञ आहेत आणि आपल्याला कुठल्या प्रकारे ही मोलाची माहिती मिळणार आहे तर मला वाटतं की सगळ्यांनी ती तिचा नक्कीच लाभ घेतलेला आहे. आणि विशेषतः आपले CA जे सुरेशबाई जे आहेत त्यांनी तर अतिशय उत्कृष्टपणे उत्तरं दिली आणि ज्या प्रकारे उत्तरं दिली की आपल्या उद्याच्या विद्यार्थ्यांना काय त्यांच्या पालकांना सुद्धा
त्यामध्ये बरेचसे कायद्याचं आपल्याला नॉलेज दिलं आणि कुठली कागदपत्रके असावी, कशा प्रकारेची सांभाळावी, सगळ्या प्रकारचे म्हणजे बँकेपासून इन्शुरन्स पासून जागेपासून सगळ्या प्रकारचे 7-12 उतार्यापासून सर्व माहिती दिली. आता वेळ संपलेला आहे म्हणून मी सविस्तर बोलत नाहीये, परंतु खूपच छान आहे की सुरेशभाई की तुम्हाला, मला वाटतं की तुम्ही आणखीन बोलला असतात तरी नक्कीच लोकांना आवडलं असतं. वेळेचं भान आहे शेवटी, तुम्ही भान शेवटी जाता जाता ठेवलं आणि आम्हाला उदाहरण दिलं सुधाताईंच. हा बोला ना. एका आपल्या समाज बांधवांनी प्रश्न विचारलेला आहे की वयाच्या 65व्या वर्षी काकांनी LLB काक पूर्ण केलं. सतीशभाई उत्तर मी देऊ इच्छितो. ज्ञान साधना ही आयुष्याच्या अंतापर्यंत चालू असते. करेक्ट. आणि माझ्या युवक मित्रांना हा उदाहरणातून सल्ला आहे की तुम्ही जे जे सतत नवीन शिकत राहा, तुम्ही जे जे नवीन शिकाल त्याचा तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप उपयोग होईल. ज्या वेळेला मी 65व्या वर्षी LLB केलं तेव्हा मलाही काही काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याच्यामुळे माझ्याकडे एक व्हॅल्यू ऍडिशन झाली. ती व्हॅल्यू ऍडिशन माझ्या वयाच्या 65व्या वर्षी झाली. ती तुमच्या आयुष्यामध्ये वयाच्या 25व्या वर्षी व्हावी ही माझी त्याच्या मागची अपेक्षा आहे. आणि म्हणून माझा आपल्याला या उदाहरणात एक सल्ला असेल तो आपुलकीचा आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला सल्ला असेल की तुमची पदवी मिळाली आणि तुम्ही व्यवसाय करायला सुरुवात केली म्हणजे ज्ञानार्जन करायचं थांबू नका. बदल हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे. आज बघा, आज आपण वर्क फ्रॉम होम करत आहोत. याची कल्पना पूर्वी कोणी केली नव्हती की आपल्याला वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीने करावं लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाताना नवीन ज्ञान मिळवत जा आणि या ज्ञानाचा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये, तुमच्या व्यावसायिक वाटचालीमध्ये खूप आणि तुमची प्रतिमा घडवण्यामध्ये खूप बदल होतो. बऱ्याचदा आम्ही जेव्हा आयकर कार्यालयामध्ये जातो तेव्हा आमचा अनुभव असा आहे की समोर कोण सीए आलेला आहे त्याच्यावरनं पण ते आयकर अधिकारी ठरवतात की आपल्याला या ठिकाणी काय भूमिका घ्यायची आहे. म्हणजे तुमची प्रतिमा ही अशी आयुष्यभर घडत गेलेली असते आणि म्हणून वयाच्या 65व्या वर्षी ज्ञान लालसा या एकाच उद्देशानं मी LLB केलेलं आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? तर मित्रांनो, आपल्याला जे कागदपत्रक सांभाळून ठेवायचे आहेत ते नक्कीच उपयोगी पडणार आहेत. जाता जाता एवढंच सांगतो की सध्या करोनाचा काळ आहे आणि बरेचशा लोकांना करोनामुळे हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला लागतं. एकाएका कुटुंबातले नक्कीच बरेचसे लोक असतात आणि आपल्याला ती माहिती मिळते. कदाचित आपल्याकडं मेडिक्लेमचे पेपर्स वेळेवर शोधाशोध करायला लागते. तर मित्रांनो, अजूनही आपल्याला विश्रांतीचा काळ आहे, तर हातात ते मेडिकल क्लेमचे जे पेपर्स आहेत ते मात्र तुम्ही चेक करा. जर मेडिकल संपत आला असेल तर परत नव्याने तुम्ही हप्ता भरा. कारण का की एकदा तर जर का करोनामुळे आपल्याला हॉस्पिटलला राहायला लागलं तर किती लाखाचं बिल होईल हे डॉक्टरच सांगू शकतील, कोणीही सांगू शकत नाहीये. तर ह्या कार्यक्रमातनं तो एक चांगला आपल्याला संदेश दिलेला आहे की कागदपत्रक तपासत राहा, तपासत राहा. मला वाटतं की आता कोणाचे याच्यामध्ये प्रश्न नसावेत. आणि मला एक दुसरा या ठिकाणी आनंद होतोय की उद्या आपण रविवार आहे, 18 ऑक्टोबर आहे आणि संध्याकाळी 5 वाजता याच मंचावर चला हवा येऊ द्या. नुसतं महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, संपूर्ण जगामध्ये या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली. आणि या कार्यक्रमामध्ये उद्या आपल्याकडे श्रेया बुगडे शेठ या येणार आहेत आणि त्यांची मुलाखत बाफ फिल्मचे निर्माते प्रशांत शेठ हे घेणार आहेत. तर मित्रांनो, उद्या आपण संध्याकाळी 5 वाजता याच ठिकाणी याच वेळेला भेटूया. तत्पूर्वी हा बोला, तुम्हाला काय बोलायचंय? हा, ते एक SMS आलेला आहे की काय नवीन उद्योजकांना काय सल्ला असेल, तर आपण एक नवीन उद्योजकांना काय सल्ला असेल तुमचा, असा एक क्वेश्चन आलेला. विचारा
काय प्रेरणा ऐकूया ना नवीन उद्योजकांना नवीन व्यवसाय करायचा करताना काय सल्ला असेल असा एक प्रश्न आलेला आहे. आता जी मुलाखत झाली ही नव उद्योजकांच्या पाया भरण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण कायदेशीर आणि आर्थिक गोष्टींची चर्चा केली. त्याच्यामध्ये आपण बँकिंग बघितलं, विमा बघितलं, वेगळेवेगळे जागांची कागदपत्र बघितली, बेसिक वैयक्तिक आयुष्यातली कागदपत्र बघितली, आर्थिक संस्थात्मक कागदपत्र बघितली, कर्जाबाबतच्या गोष्टी आपण बघितल्या, आपण वेळ पाळा शब्द पाळा या गोष्टी बघितल्या. याच्याशिवाय अजून आपल्या उद्योजकांनी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या एक बँकिंग सल्ले मी आपल्याला देऊ इच्छितो की गुणवत्तेमध्ये कधीही तडजोड करू नका. कठोर परिश्रमाला अजिबात पर्याय नसतो. आपल्या दशाने मग गुजराती समाजात प्रती आपली सतत बांधिलकी ठेवा. आपल्याला आपल्या राष्ट्राप्रती तर ठेवायचीच आहे, परंतु आपल्याला आपल्या दशाने मग गुजराती ज्ञाती बांधवांप्रती पण बांधिलकी ठेवायची आहे. दशाने मा गुजराती ज्ञाती बांधव या एका अतूट आणि परस्पर विश्वासाच्या आपुलकीच्या नात्यानं आपण एकमेकांशी बांधलेलो आहोत. तेव्हा आपण जो काही व्यवसाय करत असू त्या व्यवसायामध्ये शक्य असेल तर आपल्या व्यावसायिक ज्ञाती बांधवांना समाविष्ट करून घ्यायचा प्रयत्न करा. माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे मी सतत आपल्या व्यावसायिक ज्ञाती बांधवांना समाविष्ट करण्याचा मी सतत सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आपणही आपल्या ज्ञाती बांधवांना साठी आपण बांधील राहूया. अर्थात ज्या वेळेला त्या समोरच्या ज्ञाती बांधवांनाही त्याची जबाबदारी ओळखली पाहिजे. अध्यात्मावर विश्वास ठेवा. अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही, अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नाही. तर अध्यात्म हे अत्यंत सश्रद्ध वृत्तीनं पुढे जाण्याचं लक्षण आहे. अध्यात्म म्हणजे सदाचार आणि सुनीती यांचा सुंदर मिलाफ आहे. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना सतत अध्यात्माच्या मार्गाने चाला. मी म्हटलं तसं कर्मकांड नाही, अंधश्रद्धा नाही, परंतु सश्रद्ध मनानं सुनीतीनं सदाचारानं आपली वाटचाल करत राहा. त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा जरूर समावेश करा. पैसा मिळवणं हे प्रत्येकाचं ध्येय आहे, तो आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, परंतु पैशाला पैशाच्या मर्यादा आहेत. पैसा हा विशिष्ट मर्यादेपर्यंत औषधाची भूमिका बजावत असतो. औषध आपण हे विशिष्ट मात्रेपर्यंत घेतो आणि त्यामुळं आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतात, परंतु ज्या वेळेला औषध आपण मात्रेच्या बाहेर घ्यायला लागतो तेव्हा औषधाचे दुष्परिणाम दिसायला लागतात. तसं पैसा जेव्हा एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर आपल्याकडे यायला लागतो तेव्हा त्याच्यातून एखाद्या वेळेला त्याचे काही दुष्परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा हे एक मनामध्ये जरूर राहू द्या. आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना बऱ्याचदा आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. तडजोडी जरूर करा, फक्त आपल्या स्वाभिमानाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घ्या. यश आणि अपयश या आपल्या आयुष्याच्या वाटचालीतल्या दोन अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. यश मिळालं हुरळून जाऊ नका, अपयश मिळालं अजिबात निराश होऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याचदा आपण मार्गक्रमण करत असताना आपल्याला अनपेक्षितपणे अनेक विश्वासघाताचे धक्के देखील पचवायला लागतात. अपयश तर आपण पचूच, पण विश्वासघाताचा धक्का पचवणं फार अवघड असतं. परंतु जसं तुम्ही यशाचा आनंद साजरा करणार आहात तसं जर तुम्हाला अपयश आलं तर तिथे तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा की तुम्हाला अपयश का आलेलं आहे. जर एखाद्याने तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याचंही आत्मपरीक्षण करा की या ठिकाणी काय झालेलं आहे. आणि अपयश असो की आत्मपरीक्षण असो याच्यातून योग्य तो धडा घ्या आणि तुमची पुढची वाटचाल करा. मी जेव्हा महाभारताचा अभ्यास करतो तेव्हा त्यातलं
एकच पात्र मी सतत माझ्या मार्गक्रमणामध्ये डोळ्यासमोर ठेवत असतो. योगेश्वर श्रीकृष्ण हे तर आपलं श्रद्धास्थानच आहे, परंतु योगेश्वर श्रीकृष्णांच्या बरोबर मी धनुर्धर अर्जुनाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवत असतो. ज्या वेळेला द्रोणाचार्यांनी या सर्व शिष्यांना आपले धनुर्विद्येचे धडे दिले, तेव्हा धनुर्विद्येची परीक्षा घेत असताना त्यांनी अर्जुनाला एकच प्रश्न विचारला होता, तुला समोर काय दिसत आहे. संपूर्ण वनराई भरलेले असताना अर्जुनाने फक्त एकच उत्तर दिलं, आचार्य मला समोरील पक्षाचा फक्त डावा डोळा दिसत आहे, बाकी दुसरं काहीही दिसत नाही. आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ध्येयांची प्राप्ती करायची असेल तर तुमच्या द्रोणाचार्यानं तुम्हाला जो पक्षी दाखवलेला आहे त्या पक्षाचा फक्त डावा डोळा आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि मग तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट मिळेल, ती म्हणजे यश. आणि यशच होय मला पूर्ण खात्री आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी हे आपल्याला सांगत आहे. हे पुस्तकातले वाचलेलं नाही, प्रत्यक्षात 1978 ते 2012 ही जी वाटचाल केली त्या वाटचालीच्या आधारावरच एक व्यावसायिक म्हणून केलेलं हे माझं मनोगत आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं मार्गक्रमण केलं तर या समितीची जी अपेक्षा आहे की माझ्या समाजातून एखादा नवल टाटा या जन्माला यावा, एखादा संशोधक जन्माला यावा, एखाद्या हरीश साळवे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यावसायिक जन्माला यावा, एखादी अरुंधती भट्टाचार्य किंवा मी सुरुवातीला म्हटलं तसं एखाद्या सुधाताई मूर्ती जन्माला याव्यात आणि त्यांची कीर्ती अखंड या जगामध्ये तेवत राहावी अशी याची मला खात्री आहे. आणि हा आमच्या समितीचा प्रयत्न निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे. आपण आयुष्यामध्ये संख्येपेक्षा दर्जाला आपण सतत प्राधान्य देऊ आणि मग आपल्याला कळेल की यश काय असतं. आपण सर्वांनी माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचा अंतःकरणपूर्वक ऋणी आहे. हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे, समाजासाठी केलेला कार्यक्रम आहे आणि समाजाच्या लोकांनी केलेला आहे. लोकशाहीची जी व्याख्या आहे तीच या कार्यक्रमाची व्याख्या आहे. त्यामुळं जरी मला आज या ठिकाणी त्यांनी बोलायची संधी दिली तरी हा आपला आपल्या लोकांचा आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी केलेला कार्यक्रम असल्यामुळं मी आपल्या कोणाविषयी आभार व्यक्त न करता आपल्या सर्वांच्या विषयी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या नव उद्योजकांना त्यांच्या अत्यंत गौरवशाली वाटचालीसाठी अनंत हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं. आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीकृष्ण. सुरेशभाई, या ठिकाणी दोन प्रश्न आले. प्रश्न एकच आहे की आपला कॉन्टॅक्ट नंबर त्यांना पाहिजे आणि कुठल्या वेळेला त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा असं त्यांनी विचारलंय. मोबाईल नंबर तर सतीशभाई मी आपल्या ग्रुपवर टाकू शकतो, 98 90 17 85 48. एकदा परत वाचतो, 98 90 17 85 48. इंग्रजीमध्ये सांगतो, 9890178548. 98 90 17 85 48. आणि मी म्हटलं तसं हा कार्यक्रम समाजाचा असल्यामुळं माझ्या नातेबांधवांच्या प्रश्नांसाठी वेळेचं बंधन नाही. केव्हाही आपण प्रश्न विचारू शकता. मला आपल्या सर्व शंकांचं निरसन करायला मनापासून आनंद होईल. नितीनशे, तुमच्याकडे काही प्रश्न आलेत का? नाही भाई, नाहीये. तर मित्रांनो, उद्या रविवार 18 ऑक्टोबर नवरात्राची दुसरी माळ आहे. चला हवा येऊ द्या फेम जगात प्रसिद्ध असलेली मिसेस श्रेया बुगडे शेट यांचा आपण मार्गदर्शने मुलाखत होणार आहे आणि त्या मुलाखत घेणार आहेत बास फिल्मचे निर्माते प्रशांत शेट. तर मित्रांनो, उद्या संध्याकाळी बरोबर 5 वाजता आपण सहकुटुंब जरूर हा कार्यक्रम बघावा. तेव्हा उद्या संध्याकाळी 5 वाजता भेटूया. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. सर्वांना सस्नेह जय श्रीकृष्ण. सतीशभाई जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मंगेशभाई जय श्रीकृष्ण. प्रणाम आणि सुजय, मनपूर्वक धन्यवाद.
कार्यक्रम अतिशय चांगला केला. हे आपल्या समाजातले पुढचे उद्योग आहेत. तसंच मला मंगेश गांधी आणि पुण्याचे मंगेश मेहता यांचाही जरूर उल्लेख करावा असं वाटेल. अतिशय चांगली कारकीर्द या दोघांची आहे. हे चौधरी यांना मी पुढच्या उद्योजकांचे आधारस्तंभ या दृष्टिकोनातून बघतो. मी त्यात सुजयची असेल, प्रणवची असेल, मंगेश गांधी आपले वरळगावचे ऍडव्होकेट आहेत त्यांचे असेल, किंवा चाकणचा संपूर्ण फोर व्हीलरचा प्लांट चालवणारे आमचे मंगेश मेहता असतील ऑटोमोबाईल इंजिनियर, यांची कारकीर्द अतिशय जवळनं बघितलेली आहे आणि आमच्या युवकांना ते प्रेरणास्थान आहेत, आदर्श स्थान आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. नक्कीच आपण त्यांचा पण एकदा जरूर मुलाखतीच्या दरम्यान आपण त्यांना भेटूया. सध्या आज आपण इथे थांबूया, कारण हा कार्यक्रमाला आपण पुढे अजून न्यायचाच आहे बऱ्याच कालावधी. मित्रांनो, आपण पुढच्या कार्यक्रमाला उद्या संध्याकाळी 5 वाजता भेटूया. थँक्यू. धन्यवाद. 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 साइनिंग ऑफ. या थँक्यू.